ठीक है चलो कमेंट्स टर्न ऑफ करूं, कमेंट्स टर्न ऑफ करूं, ठीक है चलो। चला अनअकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा होस्ट आणि दोस्त तुमचा भाऊ सचिन भाऊ तुमचं सर्वांचं करतो मी स्वागत। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट लॉसचं सुरुवात काल केली होती, त्यात काही थोडं गणित काल म्हणजे थोडंफार बेसिक घेतलं होतं। आज तुमच्या जवळपास मी एक 13-14 गणित लाईनीत घेणार आहे मस्तपैकी एकदम परफेक्ट। जे काल शिकवलं त्याचे रिव्हिजन म्हणून समजायची काही विचित्र प्रकार वगैरे असतील उलटे सुलटे वगैरे सगळंच आपण पाहूया। फक्त तुम्हाला काल मी जे काही दोन फॉर्म्युले शिकवले त्या दोन फॉर्म्युले तुम्हाला लोकांना व्यवस्थित पुन्हा एकदा क्लिअर सांगतो, ठीक आहे। सो तुम्हाला लोकांना जे काही दोन फॉर्म्युले मी काल शिकवले त्या दोन फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लोकांना आधी जे काय शिकवलं ते आणि मग काय ते तुम्हाला दोन्ही फॉर्म्युला लिहून देतो काय होते बघा ते। तर काल तुम्हाला लोकांना मी पहिला फॉर्म्युला सांगितला होता नवीन किंमत काढायचं, ठीक आहे ना। मग नवीन किंमत काढताना काय करायचं होतं तुम्हाला लोकांना काल लिहून दिल्याप्रमाणे बघा, जे लोक काल नव्हते ना आता जॉईन झाले त्या लोकांनी लिहून घ्या सगळ्यांनी नवीन किंमत कशी काढायची। तर नवीन किंमत इक्वल टू जुनी किंमत घ्यायची 94, काय करायची जुनी किंमत घ्यायची, ठीक आहे एकदम बेसिक हा। आणि त्याला गुणले काय करायचं, इथे गुणले करायचं 100/100, काय करायचं 100/100। आणि 100/100 मध्ये काय होतं नेमकं, हा जो अप्पर वाला 100 आहे हा वरचा वाला, या 100 तुम्ही लोक अप्लाय करणार, याच्यामध्ये अप्लाय करणार तुम्ही लोक एकतर प्रॉफिट किंवा लॉस। मग जर समजा याच्यामध्ये टक्के प्रॉफिट 10% प्रॉफिट असेल तर तुम्ही 10 वाढवायचे, 10% लॉस असेल तर तुम्ही 10 कमी करायचे। या वरच्या 100 जे काय असेल ती किंमत कमी होईल किंवा किंमत वाढेल, या प्रकारे आपण हा पहिला फॉर्म्युला वापरला होता। आणि जनरली आपण जुन्या किमतीला असं म्हणतो, जुन्या किमतीला आपण खरेदी किंमत असं म्हणतो, खरेदी किंमत म्हणजे खकी, ठीक आहे त्याला खकी म्हणतात, त्याला मूळ किंमत म्हणतात, ठीक आहे, किंवा त्याला आपण असं म्हणतो छापील किंमत, बरोबर ना। हे सगळं काल झालं होतं आपलं। आणि किंवा त्याला आपण म्हणतो काय बाबा नो बेस प्राइस, किंवा आपण दर्शनी किंमत असंही म्हणतो त्याला, दर्शनी, दर्शनी म्हणजे जे दिसतंय ते, ठीक आहे। आणि नवीन किमतीला आपण काय म्हणतो, नवीन किंमत म्हणजे जी नंतर मिळते, नंतर म्हणजे अंतिम किंमत जी मिळते त्याला आपण नवीन किंमत म्हणतो। नवीन किंमत म्हणजे काय, तर त्याला आपण विक्री किंमत असं म्हणायचं, विकी, ठीक आहे। सध्या तरी आपण जो काय आपला चॅप्टर येतात आपल्याला मेन मेन महत्वाच्या गोष्टी एवढ्याच आहेत, विकी म्हणजे SP म्हणजे सेलिंग प्राइस, ज्याला इंग्लिश मध्ये त्यांनी इंग्लिश लिहून घ्या, विकी विक्री किंमत, फुल फॉर्म पाहिजे फुल फॉर्म लिहून घ्या, लिहा विकी म्हणजे विक्री किंमत, आणि SP म्हणजे साधा शिपेट नाही, SP म्हणजे सेलिंग प्राइस, ठीक आहे। आणि खकीसाठी फक्त लक्षात ठेवा, खकी म्हणजे कॉस्ट प्राइस, ठीक आहे, सीपी 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 कळत सगळ्यांना, कॉस्ट प्राइस, बस एवढंच लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी, खरेदी किंमत काय आणि विक्री किंमत काय, ठीक आहे। सो हा तुमचा पहिला बेसिक फॉर्म्युला मी सांगितला होता की कोणतेही लक्षात घ्या, कोणते डिस्काउंट अप्लाय करताय, कोणते टॅक्स अप्लाय करताय, काही करताय तुम्ही लोक त्याच्यामध्ये कधी पण ते डिस्काउंटिंग किंवा टॅक्सेशन किंवा प्रॉफिट किंवा लॉस हा तुम्हाला ज्या किमतीवर होतो ती किंमत कधी पण तुमची मूळ किंमत असते, ती आपली जुनी किंमत असते, ती आपली खरेदी किंमत असते, लक्षात घ्या। आणि त्याच्यावरती ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला शेवटला जी काही किंमत मिळते, जी अंतिम किंमत तुम्हाला मिळते, अंतिम किंमत जी प्राप्त होते, त्या किमतीला आपण नवीन किंमत किंवा आपण त्याला विक्री किंमत असं म्हणत असतो, लक्षात घ्या। मग यात तुम्हाला लोकांना फक्त आता जेव्हा तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला जाईल तेव्हा काय करायचं होतं बघा। सो पर्सेंटेज प्रॉफिट किंवा पर्सेंटेज लॉस, त्याला आपण असं म्हणतो शेकडा नफा अथवा तोटा, बरं, शेकडा नफा किंवा तोटा, तुम्हाला जे काय असेल, बरं, नफा विचारला किंवा तोटा विचारला, या दोघांसाठी आपण एकच कॉमन फॉर्म्युला काल पाहिला होता। काय फॉर्म्युला पाहिला होता माहिती आहे का, वरती इथं फरक लिहायचा, फरक लिहायचा, फरक म्हणजे कोणता फरक, ते हे ना आपले विक्री किंमत खरेदी किंमत त्यातला फरक, बेसिक फरक। आता अप्लाय केलं की तुम्हाला लोकांना काल शिकवलं तेव्हा कळलं चांगलं मस्त पैकी, आता परत आपण आणखी भरपूर सारी गणित पाहू आपण याच्यामध्ये। सो फरक, फरक भागिले इथं कधी पण लक्षात घ्यायचं, इथं आपण कधी पण खरेदीची किंमत घ्यायची, कोणती किंमत घ्यायची, कधीही खरेदी किंमत घ्यायची, नफा झाला तरी खाली खरेदी किंमत पाहिजे, तोटा झाला तरी पण खरेदी किंमत खाली पाहिजे इथं, ठीक आहे। आणि त्याला गुणिले काय करतो आपण 100, आणि मग हे केल्याच्या नंतर आपल्याला जे काय मिळतं ते असतं आपलं शेकडा नफा अथवा तोटा, त्याला आपण असे म्हणू शकतो इंग्रजीमध्ये पर्सेंटेज प्रॉफिट ऑर लॉस, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो पर्सेंटेज पर्सेंटेज प्रॉफिट ऑर लॉस, पी म्हणजे प्रॉफिट, एल म्हणजे लॉस, ठीक आहे। सो अनेक काही बेसिक गोष्टी सगळ्यांनी प्लीज एक थोडंसं नोट म्हणून लिहून घ्या, परत तुम्हाला लोकांना डोक्याला ताप नको माझ्या आणि तुमच्या। ते नफा जो असतो, नफा 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 कधी होतो लक्षात घ्या, नफ्यामध्ये नफा कधी असतो, जेव्हा ऐकून घ्या, जेव्हा जेव्हा खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यामध्ये विक्री किंमत मोठी असते, कोणती किंमत मोठी असते, विक्री किंमत मोठी असते, मग त्याला आपण डायरेक्ट असं म्हटलं की SP मधून जर CP गेलं, लक्षात ठेवायसाठी, बरं, फक्त हे कॉमन सेन्स आहे, सगळं कॉमन सेन्स आहे, SP सेलिंग, CP कॉस्ट, ठीक आहे। तसं नाही कळत तर आपलं मराठीत लिहून घ्या, उगाच इंग्लिश बिंग्लिश उगाच शानपण नको, मला मला पण नको शानपण मारायला तिकडे, तुम्हाला उगाच कन्फ्यूज नको। परत नफा म्हणजे काय, तर विक्री विक्री मधून जर आपण खरेदी किंमत जर आपण मायनस केली, आपल्याला जे काय मिळतं तो आपला नफा असतो, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर तोटा कधी होतो, तोटा म्हणजे लॉस कधी होतो, जेव्हा आपण खरेदी किमतीमधून आपण विक्री किंमत मायनस करतो, ठीक आहे।
हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, जेव्हा खरेदी किंमत मोठी असते विक्री किंमत छोटी असते तेव्हा आपला तोटा होतो, जेव्हा विक्री किंमत मोठी असते खरेदी किंमत आपली कमी असते तेव्हा आपल्याला नफा होतो. ह्या छान छान एकदम बेसिक गोष्टी सगळ्या. आणि हे जे दोन तुम्हाला फॉर्म्युले मी दाखवलेत, हे दोन फॉर्म्युले आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लोकांना खूप सारी गणितं येणार आता. आणि काल आपण चला गणितं तयार केली होती तुम्हाला लोकांना, आता प्रिंटेड फॉर्ममध्ये सगळी गणितं मी घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती डिपेंड असेल हळूहळू हळूहळू प्रकार मी असे बदलत जाईल. ठीक आहे, सो आता राहा सगळ्यांनी तयारीत मस्तपैकी, बघा तुम्हाला लोकांना किती कळलं किती नाही कळलं ते आता मला तेवढंच कळेल. आता काय ते बघूच कोण किती बोलले ते बघायचं आपल्याला. आता चला रेडी सगळेजण, थम्सअप द्या सगळ्यांनी. चला थम्सअप, रेडी. मग रेडी असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न क्रमांक पहिला समोर आहे. काल किती कळलं त्याचं मला कळेल तुम्हाला लोकांना ते. हा तुमचा पहिला प्रश्न, फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांसाठी. पटापट पटापट पटापट. 7,500 रुपयांच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 7,500 रुपयांच्या वस्तूवर एका दुकानदाराने 20% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती? शेकडा वगैरे तुम्हाला काय विचारला नाही, शेकडा नफा विचारला नाही, शेकडा तोटा विचारला नाही. त्यामुळे तुम्ही पहिला फॉर्म्युला वापरायचा आणि उत्तर काढायचं. ज्याला तोंडी येईल त्याने तोंडी करायचं, ज्याला तोंडी येत नाही त्या लोकांनी जनरली आपला आहे गरीब असेल का टेन्शन घ्यायचं नाही जास्त. सूट दिली, सूट दिली म्हणजे काय झालंय, सूट दिलंय, सूट दिलंय लक्षात घ्या, सूट दिली त्याने. तर सूट म्हणजे डिस्काउंट. डिस्काउंटला एक प्रकारे आपण लॉस असंही म्हणू याच्यामध्ये. लॉस फक्त शब्द फिरत जाणार, बेसिक तेच असणार आहे. ठीक आहे, सर लेक्चर मध्ये मी लेक्चर चालू आहे. चला लवकर लवकर लवकर. सुटलं का तुम्हाला लोकांना? सुटलं. आता तुमचा स्पीड बघू किती काय ते, किती मेंटेन करता तुम्ही लोक स्पीड. ते जे लोक नवीन असतील काल नव्हते लेक्चरला त्या लोकांनी फक्त बघत राहा, तुम्हाला 2-3 गणितामध्ये बेसिक क्लिअर होऊन जाईल आपोआप सगळा. ठीक आहे, सो राहा तयारी सगळ्यांनी आता. ओके, डन आहे, डन आहे. ओके, शाबाश, ऑन ए मार्क, गेट सेट, गो. चला, तब्बल 87% पोल आला आपल्याकडं, तब्बल 87%. चलो भारी 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 मस्त. फायनली 80% एव्हरेज लोकांचं उत्तर बरोबर आहे, ग्रेट. ठीक आहे, ग्रेट. स्वप्नील कांबळे सर 1 नंबरला आहेत, त्यानंतर संदीप भाऊ नंबर 2ला आहे, ऋतुम भरत आहे नंबर 3ला आहे. ठीक आहे, चला लवकर लवकर सगळे ठसन मध्ये राहा. किरण सर वगैरे सगळे ठसन मध्ये राहा. टॉप तीन वाले ठसन मध्ये राहा सगळे. ठीक आहे, चला ऐका आता बाकीचे सगळ्यांनी टॉप 10 मध्ये याचा प्रयत्न करा. ठीक आहे, 7,500 रुपयांची एक वस्तू आहे आणि त्या वस्तूवरती दुकानदारांनी 20% डिस्काउंट अप्लाय केलं. ठीक आहे, आपण बेसिक पासून सुरू करतो, आपल्याला बीए करायचं बरं याच्यामध्ये. आपल्याला बीए करायचं म्हणजे काय करायचं, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. ठीक आहे, आता तर सुरुवात झाली, समजा कालच्या गणितांची रिव्हिजन चालली म्हणून समजायची. आपण हळूहळू एका टप्प्याला पोहोचणार, फक्त बघत राहा. ठीक आहे, 7,500 रुपयांच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 20% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती, तुम्हाला विचारली विक्री किंमत किती. तर लक्षात ठेवायचं, विक्री किंमत ह्या किमतीला आपण नवीन किंमत असं म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्याला? नवीन किंमत म्हणतो. आता जस्ट तुम्हाला काही वेळापूर्वी एक फॉर्म्युला सांगितलं, मी त्या फॉर्म्युला बघून घ्या का. नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणिले 100/100 आणि ह्या वरच्या 100 वरती पर्सेंटेज प्रॉफिट किंवा लॉस म्हणजे आपण टॅक्सेशन किंवा डिस्काउंट अप्लाय करायचं. म्हणजे कसं अप्लाय करायचं बघा. आता इथं 20% सूट दिली म्हणजे किंमत कमी झाली पाहिजे. 20% सूट दिली म्हणजे किंमत कमी होणार आहे. 20% टॅक्स लावला तर किंमत वाढणार आहे, बेसिक आहे. मग आपण समजा आपला फॉर्म्युला घेतला, तो फॉर्म्युला मी एक बेसिक लिहून दाखवते, तुम्ही 10 वेळा फॉर्म्युला लिहू नका. काय तर नवीन इज इक्वल टू जुनी. फॉर्म्युला बघा गरीबाचा आपला, नवीन इक्वल टू जुनी गुणिले 100/100 एवढं लिहून घ्यायचं. नवीन इक्वल टू जुनी गुणिले 100/100 आणि हा जो अप्पर वाला 100 या 100 मध्ये तुम्ही करायचे बदल. या 100 मध्ये तुम्ही लोकांनी एकतर याच्यामध्ये पर्सेंटेज वाढतात किंवा याच्यामध्ये घटतात हे डिपेंड करतं कशावरती, हे डिपेंड करतं कशावरती. जर का तुम्ही लोकांनी याच्यामध्ये नफा कमवला असेल तर ही हा आकडा वाढणार आहे. जर तुम्हाला लोकांना एकतर तोटा झाला असेल किंवा तुम्ही लोकांनी डिस्काउंट दिला असेल तर हा आकडा घटणार आहे. मग त्या गणितात डिस्काउंट दिलं गेलंय तो आकडा घटला पाहिजे. डिस्काउंट म्हणजे कमी होणं, लाईक काहीतरी कमी झालं पाहिजे त्यामध्ये. सो उदाहरणार्थ आता जुनी किंमत किती बघायला, कारण 7,500 रुपये तर आपण 7,500 इथे ठेवलं गुणिले. आता ह्याने 20% सूट दिली म्हटल्यानंतर तुम्ही लोक फक्त एवढंच बघा, लक्षात घ्या. याच्यामध्ये मी फक्त साईडला एवढं गणितापुरतं, इथे 20% सूट दिली म्हणजे -20, जर वाढवलं तर +20. ठीक आहे ना, मग 20% लॉस झालाय, 20% सूट दिली. मग ह्या 100 तोंडी 20 कमी करून टाकायची, इथं आला 80.
आणि मग 80 भागिले जर 100 आपण केलं तर ठीक आहे, 2-0 उडवले आपण काल, ते शून्य उडवायची मेथड केल्यात बरं, कसं सोडवायचं गणित आपण काल केलेले. आता हे जे उरलं यांचा गुणाकार करायचा, कोणाचा, या 75 चा आणि 80 चा गुणाकार करायचा. म्हणजे स्टेप तुमची फक्त कोडी माहिती का, ही तुमची पहिली स्टेप आणि तुमची दुसरी स्टेप, या दोनच स्टेप आहेत फक्त. हा फॉर्म्युला फक्त नॉमिनल आहे, नाही लिहिला तरी कोणी विचारले येत नाही आपल्याला, फक्त गोळा बरोबर मारला पाहिजे आपण, विषय संपला तिकडे. ठीक आहे चला, मग आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता याचा गुणाकार आपण करूया सगळ्याच्या समोर मस्तपैकी. सो 75 आणि 80 तर 8 ने आपण याला 75 ला गुणूया मस्तपैकी. 8 5 तर 40 चा 0 आला, 7 चा 4, मग 8 साठी 56, 56 आणि 4 किती आला बाबा, 60 आला आणि पुढचा एक शून्य राहिला आपला तो 6, म्हणजे 6000 झाला तो पूर्ण, म्हणजे 6000 तुमचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 2. बरं, काही म्हणतील आम्ही मस्त तोंडी केलं, तुम्ही तोंडी करा अतिशय उत्तम. काय करणार, 20% दिलेत ना, मग 7500 10% काढायचे 750 रुपये, मग ते 10% 750 आहेत तर 20% किती, त्याच्या डबल केलं 1500, आणि मग सूट दिली असेल तर कमी करायचं, आणि जर टॅक्स लावला असेल किंवा तुम्हाला प्रॉफिट मिळाला असेल तर वाढवायचं. पण ह्या सगळ्या बेसिक 20-10-15-40% गोष्टी सगळ्या, ते टक्के कमी जास्त झाले की टेन्शन नको यायला, म्हणून आपण एकच फॉर्मॅटने जाऊ आपल्या गरीबाच्या. ठीक आहे चला नेक्स्ट. आता जीएसटी आकारला बघा, जीएसटी आकारला बरोबर, जीएसटी आकारला म्हणजे काय केलं माहितीये का, याच्यामध्ये वाढ केली, वाढ केली असता ना जीएसटी आकारला म्हणजे किंमत वाढली पाहिजे बरोबर की नाही. चला घ्या करायला फटाफट, 15500 रुपयांचा मोबाईल आहे, 15500 15500 मोबाईल आहे आणि फक्त चॅटिंगसाठी वापरते, टाळके काय काय बिनकामाचे. लेक्चर बघा, व्हिडिओ लेक्चर बघा, शिका जरा काहीतरी. चला 18% जीएसटी आकारा त्याच्यावरती मस्तपैकी. जीएसटी आकारल्यास मोबाईलची विक्री किंमत किती, जीएसटी आकारला की वाढ होते एवढं कळलं पाहिजे, वाढ होते, वाढ हा प्रॉफिट लॉसचा बेस आहे, बेस हे लक्षात घ्या. चलो डन, चला पोल घेतो, बरं पोल साठी रेडी राहा. गुणाकार केला का, गुणाकार नेट करा, तो गुणाकार चुकू नका फक्त. 18% जीएसटी आकारले बरं, गडबड नका करू तुम्ही लोक. ठीक आहे चला, ओके पोल घेतो मी, ऑन ए मार्क, गेट सेट गो. पंच्याऐंशी टक्के लोकांचं आलंय, ग्रेट. आणि अनेक लोक सोडवताना त्यांच्या मेथड माझ्यापेक्षा वेगळ्या असतील, तुम्ही सोडवत असाल पण उत्तर सेम पाहिजे, तुमचे उत्तर सेम पाहिजे, आमचे उत्तर सेम पाहिजे. आपल्याला शेवटला काय करायचंय, सेम उत्तराला गोळा मारायचा आहे बरोबर, राईट उत्तराला गोळा मारायचा आहे बस. 76% लोकांचं उत्तर करेक्ट आहे आतापर्यंत, 76, ठीक आहे, ऍव्हरेज 75, 3/4 जनतेला आलेलं आहे, 3/4 लोकांना उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, 75%, शाबाश शाबाश शाबाश. सुनो, संदीप भाऊ 1 नंबर लाईत, करण सोळंके सर नंबर 2 लाईत आणि सौरव सौदागर सर नंबर 3 लाईत. फ्रिक्वेंटली टॉपर चेंज होत चालले आहेत, सगळ्यांनी ठसन मध्ये राहा, फुल ठसन चालू या एकदम कडक मध्ये. आता ऐका, विक्री किंमत विचारली ना, विक्री किंमत म्हणजे तुम्हाला लोकांना नवीन किंमत विचारली, नवीन किंमत विचारली मग त्याला सगळा फॉर्म्युला लिहित बसत नाही आता, काय चालतंय ना. नवीन किंमत म्हणजे विक्री किंमत, तुम्हाला पहिले त्याचं नाव ठेवलं आपण, बारसं केलंय, बारसं मागायचं त्याचं 10 मिनिटांपूर्वी. आपण विक्री किमतीला नवीन किंमत, नवीन किमतीला विक्री किंमत म्हणतात, बेसिक आपल्यासाठी आपलं हेच बेसिक आहे. आणि मग जुनी किंमत किती आहे, 15500 रुपये, मग इथे लिहिलं मी 15500 रुपयांचा मोबाईल आहे, त्याच्यावरती 18% जीएसटी आकारला तर वरच्या 100 मध्ये वाढ झाली पाहिजे. मग इथं तुम्ही लिहिला असता फॉर्म्युला 100/100 वगैरे, त्याला कुठे वेळ घालता, 18% जीएसटी आकारला ना भाऊ, 18% जीएसटी म्हणजे 118 झालं पाहिजे, ते हे 118 कसं काय झालं, तर 18% जीएसटी जर आकारला तर इथं काय होते, वाढ होते, वाढ 18% जीएसटी आकारला. ठीक आहे, कारण वरती मागाशी होता 100, 100 मागाशी 20% डिस्काउंट दिलं तर इथं 80 बनला होता, आता 100 मध्ये 18% जीएसटी लावला तर 118 झाला. बघा, एक स्टेप कमी केली की लोक टेन्शन मध्ये येतात लगेच, अरे कशाला लिहिता फॉर्म्युला, गरज आहे का, कळलं ना फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला आहे, संपला विषय. आणि आता राहिलं काय, फक्त हे 2-0 2-0 उडवले, आता उरलं 155 गुणिले 118, मग आपल्याला येतं तिसरी जिंदाबाद आहे आपली, माहिती नाही येतं तिसरी जिंदाबाद कशी ती, येतं तिसरी जिंदाबाद बघायचंय. हो का, 155 गुणिले 118, ठीक आहे, कसलं भारी, एकच विशेष खोल आहे गणिताचं त्या. मग इथं 8 45 7 4, 8 45 40 44 7 4, परत 8 1 8 8 4 12, काही होत नाही, टेन्शन नाही घ्यायचं, सोपं आहे ते. मग 1 5 5, परत 1 5 5, 1 1 1, परत 2-0 लावले, परत ते झालं 1 5 5, परत 155. अरे ते 1 ने गुंतायला ना बे, तेच येईल ना, इथं किती आला 0, 5 आणि 4, इथं बघा 5 आणि 4 किती आला 9. बरं, मी तुम्हाला काय सांगतोय, पुढची बिरी पुढची बिरीज करू नका, शेवटला 90 आला का, आला का शेवटला 90, शेवटला 90 कुठे, हो का इथे
एक नंबर बरोबर आहे, हे तिसरं चुकीचं, दुसरं चुकीचं, चौथं चुकीचं. तुमचे स्पीड तुम्ही मेंटेन करायचे. ही बँकेची पोर असलेच करते सगळं. दोन आकड्यावर उत्तर काढते, दोन आकड्यावर, शेवटच्या दोन तीन आकड्यावर. लिटरली सांगतो तुम्हाला, पाच पाच सहा सहा आकडे जरी त्यांची बँकेची उत्तर असतील तरी लास्टात एक दोन आकड्यावर उत्तर काढतात ते लोक. फक्त एवढंच केलं बघा, बाकीची बिरीज केली का अजून? ती आता घरी जाऊन करायची, पेपरला नाही करायची तिकडे ती. ठीक आहे, आता करा बाकीची बिरीज. ती जाणार काय 18290 जाणार, त्याला कोणी बदलू शकता? कोणी विधीचं विधान येते. पाच पाच दहा, दहा दोन इथे बारा, हात चाला एक, पाच एक, सहा एक, सात एक, आठ आणि इथला एक, 18290. त्याला उत्तर 18290. आपला स्पीड आपण मेंटेन करायचा आणि गणित स्पीड साठी तुमच्या सगळ्यांच्या स्पीड मेंटेन करा सगळ्यांनी. आणि लिटरली तुम्हा लोकांना पाडे येत नाहीयेत तरी घाबरू नका. आपल्याला किमान हे तरी येतं ना तिसरीचं. आपल्याला कुठं वैदिक मॅथ्स वगैरे लावायची गरज आहे? आठवत बी नाही, पेपरला क्लिक होत नाही कधी कधी. ठीक आहे, तेही सांगेल, वैदिक मॅथ्सही सांगेल, पण ते आता सध्या हे करा. तुम्ही तुमचीच फार्मशी होते ना मास्तर, आम्हाला पहिला नफा तोटा घ्या. मी सांगतोय, मला बेसिक सांगू द्या ना, पहिले नफा तोटा घ्या. नफा रोज मला मेसेज टाकतात, नफा तोटा घ्या. मग घ्या नफा तोटा, करा गुणाकार. गुणाकार तर करायचं तुम्हाला. आता घ्या तिसरं गणित, चला लवकर. तिसरं गणित, एका दुकानदाराने एक शर्ट 12,500 रुपयांना विकल्यानंतर त्याला 30% नफा होतो, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? आता विकत पडणार आहे, तुम्हाला काही नाही वाटलं या गणितामध्ये? काहीच नाही वाटलं. एवढ्या रुपयाला विकला, काहीच नाही वाटलं. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे नाही तर हे सब विषय. आता एक तासामध्ये पीडीएफ तयार झाली रे, काय सांगू तुम्हाला. आम्ही आता जस्ट कशी घायघायत केली आम्हाला माहिती आहे. 26 रुपये ते चुकून दुसऱ्या गणिताचा आकडा एकडं टाईप झाला. ठीक आहे, चला आता करा, आता करा. अरे ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. 26 रुपये ते हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. 26 रुपये ते दुसऱ्या गणिताचा आकडा एकडं टाईप झाला चुकून. ठीक आहे, घ्या करा. आता एका दुकानदाराने एक शर्ट 26 रुपयांना विकल्यानंतर, 26 रुपयांना विकल्यानंतर त्याला 30% नफा होतो, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? हा ट्रॅप आहे. ट्रॅप म्हणजे गणित उलट आहे, मी ते पण तुम्हाला सांगतो. रेडी? आजले कुत्रे बघतात बाहेर रे. सावद्याचा इथपर्यंत आलत बोललो असतो सावदे. मला कळलं तुमच्या मनात पण तेच होतं जे माझ्या मनात होत. 100% कळालं, कळालं मला कोण आलं बाहेर. ठीक आहे, चला उत्तर द्या. आता 1819, 1921 आपली फ्रिक्वेन्सी काय जुळते बघितले का? खतरनाक आहे. 1819, 1921 आणि 2000. ठीक आहे, चला चला, ते ज्याला कळलं त्याला कळलं फ्रिक्वेन्सी जुळली आमची कोण आलं बाहेर ते. ठीक आहे, चला ऑन ए मार्क, गेट सेट, गेट सेट, गो. पंचावन्न टक्के लोकांचं राईट आहे. मी आधीच म्हटलं हा प्रश्न ट्रॅप आहे, हा उलटा प्रश्न आहे. उलटा आहे, पीछे देखो, पीछे. मी काय म्हटलं? उलटा आहे तो, पीछे देखो. आता फॉर्म्युला सगळं सांगतो म्हणून तो फॉर्म्युला सांगितलेला लक्षात ठेवायचं तुम्हाला. पण महत्वाचा फॉर्म्युला होता आता सांगितलेला मी. ठीक आहे, हे असं गणित काल नव्हतं घेतलं, थोडंसं वेगळं घेतलं. उलट गणित विचारलं तुम्हा लोकांना मी. म्हणजे तुम्हाला विक्री किंमत दिली आणि खरेदी किंमत विचारली, बरं? उलट केलं ते. ठीक आहे, संदीप गवई सर एक नंबर लायत, सौरव सौदागर सर नंबर 2 लायत, प्रसाद चौधरी सर नंबर 3 लायत. ठीक आहे, फ्रिक्वेंटली टॉपर बदलत आहेत. खूप ठसन चालली, भारी ठसन झाली एकदम. ऐका प्रश्न, आपला आपला फॉर्म्युला काय माहिती आहे का? हे बघा, आपला फॉर्म्युला हाच आहे. काय? नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणिले 100/100. यात कोणताही बदल नाही, आपण फॉर्म्युला बदलत नाही. आपण तोच ठेवणार फॉर्म्युला. आपण जेव्हा खरेदी किंमत विक्री किंमत मधला प्रश्न असेल तेव्हा आपण हाच फॉर्म्युला ठेवणार. मग आता समजा हा जो 100 आहे ना, आपण याच्यामध्ये बदल करतो. आपण ऐका, तुम्ही फक्त बघत राहा. 30% नफा होतो. किती टक्क्याचा नफा होतो? 30% नफा होतो. मी तर मी काय करणार माहितीये का? +30%. काय करणार? +30%. म्हणजे काय झाला नेमका? कशामुळे झाला तो? नफा झाल्यामुळे झाला ना, बरोबर की नाही? पण एकदा गणित नीट वाचा, गणित नीट वाचा. मी तुम्हाला आधीच सांगितलं हा ट्रॅप होता, हा ट्रॅप होता आणि हे उलट गणित होतं. काय उलट गणित होतं जरा लक्षात घ्या सगळ्यांनी.
जर दुकानदाराने एक शर्ट 2600 रुपयांना विकला, विकला म्हणजे लेकरांनो सरळ स्पष्ट गोष्ट, विकला म्हणजे ही नवीन किंमत आहे. काय नवीन किंमत आहे त्याला, तेव्हा त्याला 30% नफा होतो. मग त्या शर्टची खरेदी किंमत किती? तर भावांनो आणि बहिणीनो तुम्हा लोकांना विचारली जुनी किंमत किती, प्रश्न कळला का? विकला तर नवीन किंमत आहे आणि खरेदी केला तर जुनी किंमत आहे. खरेदी खरेदी किंमत जुनी किंमत आहे. तुम्हा लोकांना ये पूछाय बेटा, ये पूछाय तुमको, ये तुमको विचारा गया आहे, ठीक आहे, ये विचारा गया आहे. तर आता मी कसं लिहितो गणित फक्त समजून घ्या. नवीन किंमत तुम्हाला काय दिली गणितात? 2600 रुपये, जी मी तुम्हाला बदलून दिली. आता किती रुपये? 2600 रुपये. इकडे बघा, इज इक्वल टू जुनी किंमत तुम्हा लोकांना विचारली त्यांनी काढा म्हणून. आणि ऐका लक्षात घ्या, एखादा म्हणून असतं असं कसं तुम्ही जसं 30% वाढवतो वगैरे, आम्ही 30% कमी केले असते ना, तसं करू नका तुम्ही लोक. जुन्या किमतीवरती नीट ऐका, जुन्या किमतीवरती जुनी किंमत किती रुपये मला माहित नाहीये, टिंब किंमत आहे. समजा आता ही बाटली आहे, ठीक आहे, बाटलीचा आपला खूप चांगला जवळचा संबंध असेल म्हणून तुम्हाला बाटलीचं उदाहरण देतो मी, ठीक आहे. पाण्याची बाटली, बरं, पाण्याच्या बाटलीचं म्हणतो तुम्हाला लोकांना मी, ठीक आहे ना. सो पाण्याची बाटली आहे, याच्यावर काहीतरी टिंब प्राइस टॅग लावला असेल, ठीक आहे ना. ह्या बाटलीवरती समजा आता ऐका, 30% नफा कमवायचा आपल्याला, तर याच्यावरती मला 30% ऍड करावे लागतील ना, बरोबर की नाही? समजा बाटली 10 रुपयाला आहे, मला 30 रुपये कमवायचे, तर मी बाटली 13 रुपयाला विकली पाहिजे, बेसिक आहे की नाही? 3 रुपये वाढवले पाहिजे ना बाटलीवरती मी. म्हणजे ह्या जुन्या किमतीवरती जर मी 30% नफा कमवला, नीट ऐका, जर या बाटली मला 30% नफा कमवायचा आणि बाटली मी 13 रुपयाला विकलं, मला 30% नफा मिळत असेल, तर याची मूळ किंमत किती? हा माझा प्रश्न आहे तुम्हा लोकांना, एवढं बेसिक आहे ते. सो इसका बेस प्राइस कितना, मेन प्राइस काय त्याची, तर तुम्हाला जुनी किंमत काढायची. मग जुन्या किमतीवरती तुम्ही प्रॉफिट अप्लाय करा ना, तुम्ही नंतर बघू ना काय करायचं आपण ते. तुम्ही जुन्या किमती माहित नाही तर कशाला घाबरता? जुन्या किमती प्रॉफिट अप्लाय करा, 30% प्रॉफिट आहे ना. मग 100 वरती 30% वाढले, 100 ला 30% चला व्याजाने, व्याजाने लोक इकडे बघा सगळ्यांनी, 100 वर 30% वाढले म्हणजे काय झालं माहितीये का? 130/100. आता काय करायचं माहितीये का? हा 100 वर न्यायचा आणि 130 खाली न्यायचा. गोलीगत हा गोलीगत, 100 न्यायचा वरती, 130 न्यायचा खालती. किती भारी बघा गोलीगत, काहीच नाही गणितामध्ये, ठीक आहे. मग आता कसं करतोय बघा, आता याच्यामध्ये या 2600 इथं हा 100 जाईल वरती, इकडं 100 इथं वर जाईल, तो वरती याला गुणाकार होईल, आणि 130 जाईल खाली, तो इथं भागाकार मध्ये येईल 130 इकडं. आणि मग तुम्हाला जे काही मिळेल ती असेल जुनी किंमत, आणि जुन्याच किमतीला आपण काय म्हणतो, तर खरेदीची किंमत, दॅट इज कॉस्ट प्राइस. आणि मग आता तुम्ही लोक सोडवणार, शून्याला गेला 0 आणि मग 13 1 13, इथं 13 2 26 आणि पुढचा 1 0, अशा प्रकारे आपलं उत्तर असेल शेवटचं काय, तर खरेदी किंमत इज इक्वल टू कॉस्ट प्राइस इक्वल्स टू, इकडे काय काय आकडे राहिले बघा तुम्ही लोक आता कोपऱ्यामध्ये, इकडे काय राहिलाय 20 आणि इथे 100 राहिलाय. सो 20 × 100 लिहून दाखवायची गरज नाही मला वाटते. 20 वरती 2 0 लावून टाका, 2 0 लावून टाका, त्याच्यावरती संपला विषय. 2000 रुपये, 20 वर 2 0 लावून टाका, 2000 रुपये, फक्त 2000 रुपये, 4 नंबरचा पर्याय असेल. आलं का ध्यानात? ठीक आहे, आय उलटा प्रश्न मजा आली, उलटा प्रश्न येतो परीक्षेला असा उलटा सुलटा, काही घाई करू नका. एखादं म्हणलं मास्तर आम्हाला शॉर्टकट माहिती, काय शॉर्टकट, ते काय करणार माहिती का, असं करणार, त्याशी 2600 लिहिणार, 2600 वरती मग असं वर 100 लिहिणार आणि खाली 130 करणार. आता ते मलाही माहिती, कारण 130 इकडे आलं की तो खालीच जाईल ना. आता एवढं काय शांतपणा करता, बेसिक न जावे तुम्ही लोक, शॉर्टकट आठवत नाहीत लवकर पेपरला. एकाच फॉर्म्युलाने तुम्हाला खरेदी किंमत विक्री किंमत सगळे गणित सुटतील या एकाच फॉर्म्युलाने, ठीक आहे. चला, डबल डिस्काउंटला काय, मग पहिल्यांदा 18% टॅक्स लावला, परत 12% टॅक्स लावला, असे डबल टॅक्स लावले, डबल डिस्काउंट दिलं, डबल नफा कमवला, ते करू ना आपण, तो प्रकार आहे आपला, तो प्रकार येईल की वाट बघायची फक्त, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन सगळ्यांसाठी, एक वस्तू 3120 रुपयांना विकल्यामुळे, एक वस्तू 3120 रुपयांना विकल्यामुळे एका दुकानदाराला 22% तोटा झाला, लॉस. बेटा हे लॉस आहे, लॉस लॉस, इसमें 13 घाटा मेरा कुछ नाही जाता, ठीक आहे, लॉस. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 22% लॉस आहे, 22% लॉस आहे, लॉस आहे. 100 वरून 22 कमी करावं लागतील, मी आधी सांगतो तुम्हाला लोकांना, तुम्ही बाकीचं करा कुठे काय असतील ते. पोल घेणार मी तुम्हाला 1 मिनिटाचं फक्त वेळ, 1 मिनिटात गणित सोडवायचं. आकडे मोठे आले असं घाबरू नका तुम्ही, ते सुटतं गणित, काही काळजी करायची नाही. 22% लॉस झाला भावाला, 3120 रुपयांना विकल्यामुळं एका दुकानदाराला 22% तोटा झाला विकल्यामुळं. मी तुम्हाला हिंट सांगून टाकतो, ही तुमची नवीन किंमत आहे आणि तुम्हाला विचारलेली खरेदी किंमत, मी तुम्हाला काय विचारली, जुनी किंमत विचारली. वाह, एवढं तर सांगतो कमीत कमी उलट गणित आहे, ठीक आहे. डन 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 डन, शाबाश, ऑन ए मार्क. घेऊ का पोल, घेऊ का थम्सअप एकदा.
हा एवढं नको सोडवलं तुम्ही का, माझ्याकडून सोडून घ्या गपचूप सगळे, स्वतः ट्राय करावे काहीतरी. चला ऑन ए मार्क, गेट सेट गो. कडक पोल वाढला, टक्के वाढले, टक्केवारी वाढली पोलची. शाबाश, बरं वाटलं. 74-71 गेलं ते, 40-50 वर गेलं ते, म्हणजे वाढलं. इम्प्रुव्हमेंट आहे. असे अनेक गणित करत 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 एका लेवलच्या पुढे तुम्ही जाणार सगळेजण. खूप भारी. कडक कडक कडक. 66%, 63%. चला चालतंय, काहीच विषय नाहीये. टक्केवारी वाढली एवढं मला त्यात आनंद आहे, बस काही नाही. बाकी नंतर ते 90% पुढे घेऊन जातो मी तुम्हाला कसं पण. ठीक आहे, नेक्स्ट. काय सौरव सौदागर सर 1 नंबरला, प्रसाद चौधरी सर नंबर 2, रोहिणी कट्टेदे नंबर 3. लिटरली आजच्या लेक्चरची खासियत अशी आहे की प्रत्येक वेळेला टॉपर बदलत चाललेत. मागच्या 4 गणित झाली, प्रत्येक वेळेला टॉपर बदलत चाललेत. ठीक आहे, कडक मध्ये चालले, फुल ठसन चालली. बरं बघा आता काय ते. आता काय म्हटलंय, 3,120 रुपयांना वस्तू विकली, त्याच्यामुळे एका दुकानदाराला 22% तोटा झाला, लॉस झाला. ठीक आहे, आपण आपली मांडणी सांगतो तुम्हाला. मांडणी काय माझी बघा, नवीन इज इक्वल टू, मी तुमची मांडणी फक्त सांगतोय का तुम्हाला फिक्स डोक्यात बसा आयुष्यभरासाठी. नवीन इज इक्वल टू जुनी गुणिले काय, 100/100. ठीक आहे, नवीन जुनी काय, नवीन जुनी काय किंमत. बरं, दुसरं काय समजू नका तुम्ही, नवीन जुनी किंमत. ठीक आहे ना, आणि मग याच्यामध्ये मग तुम्ही लोक 100 आणि 100 याच्यामध्ये इकडे बघा सगळ्यांनी, तर या 100 मध्ये तुम्ही लोक लॉस झालाय, तुम्हाला लॉस लॉस झालाय, 22% लॉस झालाय. तो 22% लॉस म्हणजे तुम्ही -22% लक्षात ठेवायचं, -22%. ठीक आहे, आता मी किंमत टाकतो याच्यामध्ये. मग तुम्हाला नवीन किंमत दिली ना त्याने, 3,120 रुपयांना वस्तू विकतोय, म्हणजे ती विक्री किंमत असणार आहे. मग तुम्हाला लोकांनी इथे लिहायचं, इकडे बघा लक्षात घ्या, 3,120 रुपये इथं आले. जुनी किंमत माहित नाही, तुम्ही इथे जुनी लिहा, ते तुम्ही एक्स लिहा, तुम्ही इथे खरेदी किंमत लिहा, खकी लिहा, या तुम्ही लोक सीपी लिहा, तुमची मर्जी सगळी. तुम्हाला काय लिहायचं, तुम्ही एक्स लिहिलं तर बेटर राहील असं मला वाटतं, एक्स बेस्ट. ठीक आहे, गुणिले 100 मधून 22 कमी केले, 100 मधून 22 कमी करा, 78/100. आता 100 इकडे वर जाऊ द्या, 78 खाली होऊ द्या. ठीक आहे, बेसिक गोष्ट, शेवटची स्टेप 3120. याच्या इथं बाजूला 100 गुणायला येईल, इकडे 100 इथं गुणायला येईल, आणि 78 इथं भाग देण्यासाठी येईल, इज इक्वल टू एक्स. म्हणजे ही असेल आपली खरेदी किंमत, जे तुम्हाला लोकांना माहित नाही त्याला आपण एक्स मानतो, विषय संपला. ठीक आहे, आता आपण याला भाग देणार. बघा मी तुम्हाला तोंडी मजाक मजाक मध्ये सांगतो, मजाक मजाक मध्ये पण तुम्हाला मी बेसिकने सांगेल भाग द्यायचं कसं. पहिले मजाक मजाक मध्ये घेऊ गणित आपण. 78 येणार ते, तर एक काम करा बघा, 7 चौक 28 म्हणजे 280 असं काहीतरी, 7 चौक 28 बरोबर का, 70 असं समजायचं, 7 चौक 28 आणि 8 चौक 32. अरे बापरे, 28 आणि 32 बघा, 312 जवळपास चाललंय, आहे का नाही, सेम आहे. तसं नाही जमत, आपण गोरगरीबाच्या मित्रांना जाऊ, ज्याला हे नाही क्लिक होत त्याने आपलं गरीबासारखं असं करायचं. काय करायचं, गोलिगत ऐका, तर गोलिगत तुम्ही लोकांनी 2 ने भाग द्यायचा, इथंच द्यायचा, 100 देऊ नका, 100 कधी तुम्ही टच करू नका. 100 का टच नाही करायचं, कारण 2 0 वाढवणं कधी सोपं आपल्या आयुष्यामध्ये, कोणत्या कडे त्याच्या शेवटच्या उत्तरामध्ये 2 0 वाढवून टाकायचे. ठीक आहे ना, ती नंतरची गोष्ट. ठीक आहे, आणि स्टील आपण याला आता भाग देऊन बघू काय लागतोय का नाही लागत ते. ठीक आहे, बघा लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी. सो आता समजा मी याला 2 ने भाग दिला, 2 3 6 आणि इथे 2 9 18. ठीक आहे, इथं बघा फक्त सगळ्यांनी, 2 1 2 फक्त लक्ष द्या, 2 1 2 इथं 1 राहिला, 11 बरं, 2 5 10 बरोबर का, इथं 2 7 12 आणि पुढचं 1 0. ठीक आहे, आता फक्त बघा 39 आणि इथं पण तुम्हाला अजून मी तुम्हाला 3 3 ने भाग देऊ शकतो, 3 3 ने बघायचं का, देतो तुमच्या समोर दाखवतो 3 3 ने. गरिबांसाठी सांगतो बरं, ज्याला जे श्रीमंत बुद्धीने त्याने डायरेक्ट भाग देऊन मोकळून जायचं. ठीक आहे, बाकी सगळे आपले गोरगरीब माझ्यासारखे सगळे जण तुम्ही माझ्यासोबत राहा. आता इथे समजा 39 आहे, इथे 156 मी 3 ने भाग देतो, मग 3 1 3 3 3 9 इथे 13 बनला. आणि इथे बघा 3 5 15 3 2 6 आणि 0. आणि आता शेवटला एक्स इज इक्वल टू वर किती राहिला माहितीये का, वरती राहिला इथं 520 गुणिले 100. त्या 100 विसरू नका बरं तुम्ही बेटांनो, 100 विसरू नका. आणि ते भागिले किती राहिला माहितीये का, 13. आता प्लीज 13 पाडा पाठ करा, तुमच्या हात जोडून विनंती करतो, 13 जे मूळ संख्यांचे पाडे ते पाठ करा, मूळ संख्यांचे पाडे कोणते ऐकून घ्या. म्हणजे मी तुम्हाला जनरल जे पाठ करायला पाहिजे तुम्ही लोकांनी, 13, 17, 19, त्यानंतर 23 आणि 29 हे पाडे आठवत नाहीत पेपरमध्ये लवकर आपल्याला, सगळ्यात अवघड पाडे बरं मी तुम्हाला बोललो होते, कोणते कोणते ऐकून घ्या. एक तर 13 पाडा, 17 पाडा, 19 पाडा, 23 पाडा आणि 29 पाडा. हे पाडे पाठ करा, कारण ह्यांना अजून कशाने भाग जात नाही बरं, लक्षात घ्या. 11 पर्यंत पाडे, 11 जरी मूळ संख्या असतात, 11 पर्यंत पाडे काही वाटत नाही आपल्याला, पण 13, 17, 19, 23, 29 हा आपल्या डोक्याच्या वरचा प्रकार आहे बरं, लक्षात घ्या. हे जरा नाही लक्षात राहत नाही, भले लोकांना लक्षात राहत नाही ते. आता सध्या 13 पाडा, 13 चौक 52 तर कमीत कमी पाठ असू द्या, कमीत कमी 13 1 13, इथं 13 चौक 52 पुढचा 1 0 लावून टाकला. सो एक्स इक्वल टू बघा लेकराडो, 40 पुढे 2 0 लावायचे, काय अवघड नाही आपल्यासाठी, 40 पुढे 2 0 लावणार. ठीक आहे ना, करून टाका. 4000 4000 4000 4000 संपला विषय. ठीक आहे, डन आहे.
चल डन आहे. हां राहिली गोष्ट 13 17 19 23 आणि 29 पैकी तुम्हाला यातले दोन पाडे कमी करून देतो मी. 19 29 का माहितीये का, हे सगळे चिल्लर पाडे आहेत. बघायचे का सगळे चिल्लर पाडे कसे ते. समजा 19 चा पाडा आणि 29 चा पाडा तुम्हाला लोकांना बोलायला सांगितलं आणि तुम्हाला लोकांना पाठ नसेल काय नाही, तुम्ही असं करा 9 8 7 6 5 4 3 2 1 0 आणि इथे ना तुम्ही फक्त दोन वाढवत जायचा, दोन आणि एक तीन, म्हणजे विषम संख्या लिहित जा, विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 15 17 आणि इथे या साईडला मग तुमचं इथं 19. बघा बरोबर आहे का, 19 चा पाडा चेक करून घ्या, क्लिअर ना, बेसिक आहे. आणि समजा 29 चा पाडा असेल तर नवा नंतर उलट करू आपण, 9 8 7, बघा लक्ष द्या, 9 8 7 6 5 4 3 2 1 0 लिहिलं आणि त्यानंतर इथे काय करायचं, इथे दोन वाढवलं होतं ना आपण, इथे आपण तीन वाढवायचा, किती वाढवायचं, तीन वाढवायचं. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 इथं 17, 17 आणि 3 किती आला, 20 आला. बरोबर, तीन तीन वाढवत जायचा फक्त, तीन मग इथं 23 आला, मग 23 नंतर इथे 26 आला आणि 26 नंतर इथे 29 आला. मी फक्त तीन वाढवले इथं, झाले दोन्ही पाडे. पाठ नका करू दोन पाडे, काय गरज नाही, पाठ केलं तर काय कुठलं वाय पाप लागणार नाहीये, केलं तर अतिशय उत्तम. ठीक आहे, झालं, ठीक आहे. आता दोन पाडे तर एलिमिनेट केले, अजून तुम्हाला कोणते पाठ करा म्हटले माहिती आहे का, कमीत कमी तुम्ही 13 चा पाडा, 17 चा पाडा आणि एक अजून एक 23 चा पाडा, हे तीन पाडे पाठ करा. हे सगळ्या धोकादायक कार्यकर्ते आपल्या, हे तीन पाडे पाठ करा. आता काय असं समजू नका, मस्त 13 17 पासून 23 कसं तयार केला, तुम्ही येडेच राहू. 13 17 आणि 23 हे तीन पाडे पाठ करा. मी लाईव्ह लेक्चर मध्ये लेक्चर चालू आहे माझं, ठीक आहे, डन आहे, ओके. शेकडा तोटा, एक मिनिट, शेकडा तोटा, मी आपली जनरल आता साधी गणित आपली जी दिसत ती बघा, हां हे करा, शेकडा तोटाची गणित आपण सलग घेऊ आणि हे आता आहे ती सेम गणित उडवू पहिल्यांदा. चला हे उडवा पहिलं गणित, चला पटापट हे गणित उडवा, हे गणित उडवा, मग शेकडा तोटात घेऊन जातो तुम्हाला पटापट. एक वस्तू 1800 रुपयांना खरेदी केली, खरेदी केलेली आहे, 10% तोट्याने विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. अबे तोंडी येतं बे, तोंडी येतं, मी तुमचा टाइमपास घेतोय मजाक मध्ये, तुम्ही लोक 5 सेकंदात करू शकता, 5 सेकंदामध्ये गणित, कुठलाही फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट तोंडी. झालं सांगा ते, चलो डन, मी पोल घेतो बरं, ऑन ए मार्क गेट सेट गो, बोल द्या फटाफट, फालतू गणित आहे आणि सोपं गणित आहे, हे तोंडी करणे का गणित आहे, तोंडी तरी पण 86%. अरे तोंडी गणितात कुठे चूक होता, चलो ग्रेट, 84 82, ठीक आहे चालतंय, काही विषय नाही, काही विषय नाही. शेवटचा सेकंद झाला, लॉक्ड पोल, लॉक्ड 80%, 80% 80%चा पोल आलाय, ठीक आहे. प्रसाद चौधरी सर एक नंबर, रोहिणी कट्टेताई नंबर दोन, विलास सनपसर नंबर तीन. लिटरली हा पोल लय खतरनाक आहे आजचा, म्हणजे प्रत्येक पोल मध्ये बघा दोन लोक चेंज झाले टॉप तीन मधले, ठीक आहे, दोन लोक चेंज झाले, सगळे लोक असे खालीवर शफल शफल होत चाललेत, ठीक आहे. बघा लोक हलतात डायरेक्ट, नंबर हलतात लोकांचे आणि फुल टसन चालली बरं, ठीक आहे. आता खरी मजा आहे, एक वस्तू 1800 रुपयांना खरेदी केली आहे आणि 10% तोट्याने विकली, तर विक्री किंमत किती, तर तुम्हाला सरळ सरळ म्हटलं गेलं की नवीन किंमत काढा बेटा, नवीन किंमत काढा, विक्री किंमत काढा. आता का सगळे दोन उलटे गणित केले म्हणून सगळे उलटे नसतं आयुष्यामध्ये, वाचत चला, तुम्ही एका ट्रेंड मध्ये घुसता आणि ट्रेंडनुसार सगळे लोक मागे मागे चालतात लगेच, ठीक आहे. आता बघा इथे 1800 रुपयांना घेतलेली वस्तू ही 10% तोट्याने विकतायत, मी डायरेक्ट करतोय, डायरेक्ट करतो, इथे 90 लिहितो, चालतंय ना, 90 चे कार्यकर्ते, 90 बरोबर आहे का, 90 बरोबर आहे ना का, 10% लॉस झाला, लॉस म्हटलं तर कमी करायचं, ठीक आहे, 100 तून 10 कमी करून टाकले आपण, ठीक आहे. चला संपलं गणित, 2020 गेले, विषय संपला, 18 पाडा पाठ असेल नसेल ठीक, 9 ने तर गुणा कमीत कमी, 18 9 62 असे 162 लिहिला चला आणि पुढचा 1 0 टाकला, 1620 रुपये त्याची नवीन किंमत म्हणजे विकी, म्हणजे विक्री किंमत, विक्री किंमतला आपण आपण एसपी असं म्हणतो, सेलिंग प्राइस, ठीक आहे, 1620 रुपये ऑप्शन नंबर 1 झालं. चला आता हे शेकडा नफा वगैरे मला एकत्र घेऊ, थांबा एक मिनिट, हा हा ठीक आहे, हे करा हे करा हे करा हे करा हे करा व्यवस्थित. चला चंदूने, मी ते शेकडा नफा जी गणित सलग घेतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही लोक, ते मला कळेल कुठलं राहिलं, दोन राहिलेत पाठीमागचे, ठीक आहे, मीच ठेवलेत.
चंदूने त्याची मोटरसायकल 10,500 रुपयांना विकली. जर त्याला व्यवहारात 5% नफा झाला असेल तर त्याच्या मोटरसायकलीची खरेदी किंमत किती होती? फिर से मी तुमको बोलतो, तुमको जुनी किंमत विचारी है. जुनी किंमत विचारी है म्हणतो तुमका गणित क्या है, उल्टा गणित है, ये उल्टा गणित है. पहिलेच तुमको मी हिंट दे रहा हूं, ठीक है? तोंडी कर सकते हो तोंडी करो, मेरे कोई दिक्कत नहीं, उल्टा अच्छी बात है. अरे किती थर्ड क्लास बे, तोंडी येतं गणित बे, ऑप्शन होऊन गेला तरी कळलं लगेच 5% नफा कसा होतो. हा ठीक आहे, झालं का? लवकर ऑन मार्क, गेट सेट गो. शाबाश शाबाश, 85%, शाबाश. गणित तर उलट एवढं कळलं असेल, खरेदी किंमत विचारली म्हणजे तुम्हाला लोकांना उलट गणित काही विषय नाही. शाबाश शाबाश, 77% पोल दिलाय, खूप भारी पोरांनो. ज्याचं चुकतं त्याने फक्त लिहून घ्या बरं, मी जे सांगतो त्या गोष्टी फक्त लिहून घ्या, येणार तुम्हाला. चला रोहिणीता एक नंबर आली शेवटला, एक नंबर रोहिणीताई, नंबर 2 प्रसाद चौधरी सर आलेत आमचे, नंबर 3 विलास सानप सर आलेत, ठीक आहे? बाकी फुल टसन झाली, खतरनाक, ठीक आहे? चला, मोटरसायकल 10,500 रुपयांनी विकली. विकली म्हणजे भाऊ नवीन किंमत आहे. बघा इकडे बघा सगळ्या, ते मी फॉर्म्युला लिहित नाही बरं, हे असं येते गणित. 10,500 विक्री किंमत आहे, जुनी किंमत माहित नाहीये. आणि ह्या जुन्या किमतीवर त्याने काय केलं माहितीये का? इकडे बघा, 5% नफा कमवला भावाने. 5% नफा म्हणजे ते 105 करायचं, 105/100. विषय संपला आहे, 105 कसं आलं? 5% नफा कमवला. नफा नफा कमवला की 5% वाढवायचे. गणित उलट हे कळलं सगळ्यांना? गणित उलट कसं कळलं? खरेदी किंमत विचारली तर कोणी गणित उलट झालं, ते बेसिक आहे. आतापर्यंत आपण तिसरं गणित करतोय असं सेम उलटवालं. मग आता हा 100 जाईल वरती, 105 खालील. पण मला वाटतं तुम्ही एवढं तिकडे नेण्यापेक्षा तिकडे तुम्ही काय त्याला चहा पाजणार आहेत का, नाश्ता खाऊ घालणार त्याला तुम्ही काय? 105 डायरेक्ट उडवून टाका ना, 105 बघा असं असं. इकडे बघा पोरांनो, असं करतायत. जर डायरेक्ट कळत असेल तर करून टाका, काही विषय नाहीये. तुम्ही याला नेणार इथं खाली ठेवणार, त्यापेक्षा असं करा ना, 105 105 105 आणि पुढचे 20. आता 100 तिकडे गेला की 100/100 गुणेल आणि शेवटला उत्तर बघा नाही कळलं लोकांना, ठीक आहे? म्हणून मी रिस्क घेत नाही कधी, माहितीये का? हे नाही बाबा, तसं नाही. काही कुठं ऐकता माझं येणार मी डोक्यात पडलं लहानपणी, कुठं ऐकता तुम्ही? ओके, इथं 10,500 होतं, सॉरी माझी चूक झाली बरं, इथे 105, ठीक आहे ना? 5 कसं आलं? 5% नफा ना, 105, त्यामुळं 100 वर जाईल बरं पोरांनो. 10,500 100 इथं वर जाईल, 100 वरती गेला, इथला 105 खाली आला. क्या बात क्या बात. आणि इकडचा एक्स, ठीक आहे? अब क्या करणे का इसको, इसको सोडू नये का? 105 105 इथे 105 105 आणि पुढचे 20 लागतील ना इथले, ठीक आहे? आणि 100/100 जर केलं तर आपलं काय उत्तर आलं इथं? 1 0 + 0 1 2 3 4 चार शून्य लावून टाकायचे, 1 2 3 4 एकदम बेसिक आहे. 10,000 रुपये आले, ठीक आहे? तोंडी जमत तोंडी करा असं काही नाहीये, आपण फक्त एका फॉर्मॅटने जाऊ, एका लेवलने जाऊ आपण, ठीक आहे? नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. खरा हा क्वेश्चन करून दाखवा. रोहितने त्याची सायकल 1230 रुपयांना विकली, त्याला 18% तोटा झाला. तर त्याने 1600 रुपयांना विकली तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल हे ओळखायचंय. ऍक्च्युली थोडं लेवल 2 चं गणित आहे, लेवल 2 चं गणित आहे. मी घेऊ का पहिलं बेस्टचं गणित घेऊ का? बेस्टचं थांबा, तुम्ही थांबा, बेस्टचं गणित घेतो थांबा. काय होतं माहितीये का, हे दोन्ही पण लेवल 2 चे गणित आहेत. लेवल 2 म्हणजे टाइप 2 चे गणित आहेत. मी जस्ट एका सिक्वेन्सला ठेवलंय त्यांना. आता काय करा, हे पण घेणार मी, हे पण घेणार. एक मिनिट थांबा सगळ्या, हे शेकडावाला मला फक्त बघू द्या. ठीक आहे, हे ठीक आहे. चला आता मग आपण आता आपल्या कामाला लावूया, जे सोडलं होतं ते सुरू करतो मी, ठीक आहे? आता सगळ्यांना पहिल्या पानावर घेऊन तुम्ही, चला पहिला पान बघून घ्या. या फॉर्म्युलावर आपण बऱ्यापैकी सगळी गणित आपण टॅकल केली जातात, उलटी सुलटी सगळी गणित टॅकल केली आपण, आहेत ना सगळेजण? ठीक आहे, आता हा फॉर्म्युला बघा सगळ्यांनी. चला काय फॉर्म्युला बघा, शेकडा नफा किंवा तोटा जर तुम्हाला विचारला, प्रश्न सरळ म्हटलं गेलं, शेकडा नफा किती, शेकडा तोटा किती, या व्यवहारामध्ये दुकानदाराला शेकडा नफा किती झाला, शेकडा तोटा किती झाला, असं काही जरी विचारलं तर तुम्ही हा फॉर्म्युला बघायचा. फरक फरक कोणता फरक माहितीये का? वस्तूंच्या किमतीमधील फरक पोरांनो, किमतीतील फरक, किमतीतील फरक. आता अनेक लोक म्हणतील मास्टर हे काय कळा ना, नवीनच फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला पुस्तकाचा फॉर्म्युला सांगतो, ऐका. पुस्तकात काय दिलंय आणि मी काय सांगतोय, मी तुम्हाला दोघांचं पहिलं कम्पेअर करून दाखवतो. पुस्तकात काय दिलंय ते ऐका सगळ्यांनी. पुस्तकात असं म्हटलंय
की शेकडा तोटा किंवा शेकडा नफा घेऊ पहिल्यांदा आपण. मी पुस्तकाचा फॉर्म्युला पहिला तुम्हाला एक्सप्लेन करतो. पुस्तक म्हणजे कोणतं? स्टेट बोर्डापासून सगळी पुस्तकं, ठीक आहे. त्यात असं म्हटलं गेलंय, मी स्टेट बोर्डाचं बोलतोय, मी कुठल्या ऑथर बितरचं बोलत नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या शॉर्टकट दिले असतील. मी तुम्हाला जनरल पुस्तकात काय दिलं ते सांगतो. शेकडा नफा इज इक्वल टू, ते लोक असं म्हणतात, नफा कधी होतो माणसाला की जेव्हा विकी मधून खकी मायनस खकी होते. पुस्तकात काय दिलं माहिती का? असं दिलं का, विकी मायनस खकी, ठीक आहे, याला असं पुस्तक ब्रॅकेट केलाय त्यांनी, आणि परत भागिले केलं इथं खकी आणि गुणिले 100. हा पुस्तकी फॉर्म्युला शेकडा नफासाठीचा. आणि जेव्हा पुस्तकात तुम्ही पाहता शेकडा तोटा बरोबर किती, शेकडा तोटा म्हणजे कसं काढायचं, तर त्या पुस्तकात काय करतात, मग परत तेच, पहिल्यांदा खकी घेतात. का खकी घेतात? तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल तेव्हा. मग पुस्तकवाले करतात खकी वजा विकी, ठीक आहे, आणि याला ब्रॅकेट टाकतात असा. खाली इथं खकीच लिहितात ते लोक, दोन्हीकडे खाली खरेदी किंमतच असते, कारण खरेदी किमतीवरती आपण शेकडा नफा झाला का तोटा झाला आपण ते काढत असतो, आणि त्याला परत गुणिले 100. इंग्रजी माध्यमाचे पोरं, पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू सीपी, नाही सीपी नाही, तर आपण एसपी म्हणू, कारण सेलिंग प्राइस पहिला ना, सीपी मायनस, एक मिनिट नीट लिहितो मी जरा, एसपी मायनस सीपी. बरं, ते इंग्लिश वाले लगेच कन्फ्यूज होतील, मास्टर काय सांगतोय, मास्टरच कळणार, ठीक आहे. एसपी सेलिंग, ठीक आहे, सीपी कॉस्ट प्राइस, ठीक आहे, एसपी मायनस सीपी भागिले खाली कधी पण इथं सीपी, ठीक आहे, आणि गुणिले काय 100. आणि इथं पर्सेंटेज लॉस काढताय ना, तर परत तेच, आता उलट, सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस एसपी म्हणजे सेलिंग प्राइस, आणि भागिले परत सीपी गुणिले 100. अजिबात नाही करणार मी असलं काय, असलं कुणी नाही करायचं. अंडू गुंडू थंडा पाणी. अबे दोन दोन फॉर्म्युले पण लक्षात ठेवता का? एक फॉर्म्युला लक्षात राहणार, आपले दोन फॉर्म्युले लक्षात ठेवता. आता ऐका, गणित आलं की तुम्हाला सांगतो मी कसा फॉर्म्युला अप्लाय करायचा. हे सगळं झालंय झालंय, जे रंगवले ते सगळं झालंय, ठीक आहे. आता हे बघा, हे बघा सगळ्यांनी, हे लक्ष द्या सगळ्यांनी, गणितावर लक्ष द्या. ऐका, मी फक्त मांडणी करून देतो, उत्तर तुम्ही काढणार. एका दुकानदाराने 1760 रुपयाची वस्तू 1720 रुपयांना विकली, तर त्याला शेकडा किती तोटा झाला? आता बेसिक आहे ना, 40 रुपये घेतले ना भावाचे, 1760 रुपयाला घेतो नाही, 1720 ला विकायला येतो. मग तुम्हाला लोकांना शेकडा तोटा काढायचा नाही का? मग तुम्हाला लोकांना मी सांगतो तो फॉर्म्युला बघा. शेकडा नफा असू ना शेकडा तोटा असू, काही असो, बरं ऐका, मी तर नफा नाही सध्या गणितात, मी तोटा आहे तर तोटा लिहितो, पर तुम्हाला कन्फ्यूज नको. जर तुम्हाला शेकडा तोटा विचारला किंवा शेकडा नफा विचारला, काही जरी विचारलं, तुम्ही एक काम करायचं, वस्तूंच्या किमतीमधला फरक, ऐका लक्षात घ्या, किमतींमधला फरक. हा फरक कोणता फरक आहे? ह्या बघा, ह्या दोघातला फरक आहे पोरांनो, ह्या दोघातला फरक असणार तो. हा फरक भागिले कधी पण खाली इथं खरेदीची किंमत घ्यायची, कसली किंमत घ्यायची, खरेदी किंमत घ्यायची, आणि त्याला गुणिले 100 करायचा. हा एकमेव फॉर्म्युला तुम्ही दोघांना वापरायचा, शेकडा तोटाला पण हाच, शेकडा नफाला पण हाच. उत्तर येणार म्हणजे येणार, ठीक आहे. उगते फॉर्म्युला लक्षात ठेवायला, कन्फ्यूज नको तुम्हाला लोकांना. मग फरक कोणाचा? 1760 आणि 1720 चा. मी तर म्हणेल फरक कधी पण ना तोंडी काढायचा प्रयत्न करायचा. काय करायचा? फरक तोंडी काढायचा प्रयत्न करायचा. नाही येत तोंडी तर ठीक आहे, लिहून दाखवायचा 1760 वजा 1720. मी तर तुम्हाला सध्या लिहून दाखवतो, पहिलंच गणित असं म्हणून, 1760 वजा 1720 असा फरक मी तुम्हाला लोकांना लिहून दाखवला. त्याला भागिले खरेदीची किंमत किती सांगा? खरेदी किंमत समोर दिसते ना, 1760 रुपयाची वस्तू त्याने 1720 रुपयाला विकली. मग ही मेन मूळ किंमत कोणती? 1760 आहे. तर इथं 1760 लिहायचं गुणिले 100. कृपा करून आता तुम्ही हे उत्तर काढा, मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. तशी तुमची वाट कोणी बघत नाही, पण मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय व्यवस्थित. चला डन. शेकडा तोटा किती? 2.27%, 3.2%, 4.3%, 5%. डन आहे. मी पोल घेतोय बरं, ऑन ए मार्क, गेट सेट, गेट सेट गो. एकाहत्तर टक्के लोकांचं आलंय. जो काही तुमचा संभ्रम आहे छोटासा एक, तो संभ्रम क्लिअर करतो मी, की नेमकं सर आम्हाला असे एवढे डेंजरस भाग देता येत नाही, आम्हाला टक्के काढता येत नाही. मी तुम्हाला ते सांगतो काय करायचं अशा वेळेला. मी मान्य करतो ना, हे अवघडेल 2.27, 3.2, एवढे मोठे भाग जमतात का आपल्याला? मग काय करायचं तुम्हाला सांगतो ते. फक्त आता मजा बघू गणिताची, मजा बघू काय ते, तुम्ही बघत राहा फक्त काय ते. एकदा का तुम्हाला लॉजिक कळलं ना बाबा उत्तर कशा आणायचे शेवटला, येऊन जाईल तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं, बहुत इझी आहे, ठीक आहे. रोहिणीचा एक नंबरला आहे, प्रसाद चौधरीचा नंबर 2 लायत, विलास सानपचा नंबर 3 लायत. थोडा ऐका पोरांनो काय सीन आहे बघा. 1760 वरून 1720 गेलं, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने 40 लिहितो मी इथं, ठीक आहे, आणि धोनीने 1720 1760 लिहितो खाली इथं, ठीक आहे, गुणिले 100.
ठीक है, आता ऐका, अब इसको मैं करूंगा सॉल्व बेटा, तुम्हारे सामने करूंगा, ठीक है, लपाचे भी कुछ नहीं, शून्य लगेला शून्य, क्लियर का? चार ने 176 ला भाग देतो सगळ्यांच्या समोर, चार एक चार, इकडे ऐका सगळ्यांनी, इथं चार चौक सोळा, मी इथे एक राहिला सोळा, परत चार चौक सोळा, कशाला घाबरत्याला बघून तुम्ही, परत चार ने भाग द्या, परत चार ने भाग द्यायचा, ठीक आहे ना? शंभर आणि 44, आता आता शेवटला ऑप्शन ना आपल्याकडे, आता शंभर भागिले 44 राहिलं तर शेवटला भाग तर द्यावा लागेल ना, का शून्य वाढवता 44 पुढे दोन, 44 भागाकारामध्ये वरती गुणाकारात नाही तो ना, 44 लिहून टाकाल आणि माझ्या नावाने टाकाल क्रेडिट, ठीक आहे, दोघाला भाग द्यायचा आता, मग इथं चार एक चार, चार एक चार, इथं बघा, इथं चार दुने आठ आणि दोन राहिला म्हणजे 20 झाला, चार पंचवीस, तुमचं उत्तर असेल शेवटचं 25/11, परंतु तुम्हा लोकांना अशा प्रकारचा कुठे ऑप्शन दिसाना, 25/11 कुठे दिसतोय, कुठे येतं, कुठंच नाहीये. आता तुम्हाला तोंडी विचारतो पोरांनो, 25 तुम्ही भाग देऊच नका, मी तुम्हाला फक्त सांगतोय का, अकराच्या पाड्यामध्ये 11 × 11 = 22, 11 + 33 आहे बेटा, 11 × 22 माहितीये ना, 11 × 22, ठीक आहे ना, 25 अलीकडे की नाही, मग 11 × 22 आहे बेटा, मग 2 एकच आहे ना, इथं इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, चल घरी आऊट, नाही पहिलं उत्तर बरोबर आहे, मी भागच दिला नाही, पुढे सोडवलंच नाही मी, तुम्हाला कोणी सांगायचं पुढे सोडवा, काय आयर केलं का तुम्हाला कोणी, सोडवा पुढचं, शक्य गरजच नाही ना, जिथं गरज, आता समजा हायकडे म्हणला असतं ना, काय काय शाने, मस्त दोन ऑप्शन 2 पॉईंट वाले आले, आता कमीत कमी 1 पॉईंट पर्यंत काढा पुढं, एवढं तर अवघड नाही, दोन ऑप्शन पॉईंट आले तर असू द्या की, ठीक आहे, ऐका, 11 × 11 = 22 आलं, मग इथं 3 राहिले, मग आपण इथे पॉईंट देतो, मग 30 बनला, मग 30 × 11 परत 11 × 22, आता कशाला पुढे करता, गरज आहे का, गरज आहे का, 2.2 ला उत्तर लॉक आहे ना तिकडं, आणि द्यायचा असेल भाग, इच्छा असेल तर सांगतो, असते अनेकाने इच्छा, बघा इथं इथं 25 ला मी 11 ने भाग देऊन दाखवतो, 11 × 11 = 11, 11 × 2 इथं 22 केलं, ठीक आहे, मायनस केलं, 5 - 2 गेलं, इथं 3 आला, मग आता इथं 3 ला भाग जात नाही, मग आपण इथं पॉईंट घेतो, मग एक शून्य वाढवतो, मग 11 च्या पाड्यामध्ये परत 11 × 22 केलं, मग 11 × 22 केलं की परत इथं 8 आला, मायनस केलं, मग 8 ला परत आता भाग जात नाही, मग परत एक शून्य वाढवला आपण, बरोबर ना, मग इथं 11 × 77 आला, आता हे काय तुम्ही आयुष्यभर करणार आहे का, दोन घरापर्यंत बस झालं ना, दिस इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 2.27 अप्रॉक्सिमेट येते, मी कुठं म्हटलं पूर्ण करेक्ट येते, अप्रॉक्सिमेट येते, ठीक आहे ना, चला झालं, डन आहे, डन आहे, डन आहे, ओके, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, हे झालं होतं आपलं मगाशी, आता हे करून दाखवा, डू इट. मोहनने घड्याळ 350 रुपयांना खरेदी केले आणि 392 रुपयांना विकले, तर त्याला शेकडा नफा किती रुपये झाला, किती टक्के झाला, सॉरी किती टक्के झाला, विषय खोल्या गणिताचा, झालं का, कोण बटन प्रेस करतो रे, ब्लॉक मारा नाही तुम्ही, गणित समोर आहे, गणित सोडवायचं गपचूप, टाइमपास करू नका माझ्यासोबत, आता मी तुमच्या टाइमपास करेल, मग करायचं का, ठीक आहे, ओके ओके, बरं 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 बरं, करणार तो बोलतो फिर, हम भी कर सकते ना बेटा, सगळे लेक्चर ब्लॉक होतील ना तुमचे परमनंट, एकटाच माझं नाही होणार, सगळ्यांचे होतील, टाइमपास करू नका फक्त, चलो झालं का, एक घड्याळ 350 रुपयांना खरेदी केलं आणि पार ते 392 रुपयाला ऐकलं त्याने, ठीक आहे, तर त्याला शेकडा नफा किती झाला, पोल देता सगळ्यांनी, सगळे पोलसाठी रेडी राहा, ऑन ए मार्क, गेट सेट गो, ८४% लोकांचं आले करेक्ट, शाबाश. ८० ऍव्हरेज, करेक्ट 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 करेक्ट, शाबाश. बाहेर कुत्र हो, गजे बंद झाले रे, चाले का बटन दाबायला, चला, रोहिणी कट्टे तर 1 नंबर लाय, प्रसाद चौधरी सर नंबर 2 लायत, विलास सानप सर नंबर 3 लायत, अच्छा गेली वाटतं परत, भुका लागली परत बाहेर, ठीक आहे. मोहनने घड्याळ 350 रुपयानं खरेदी केलं आणि 392 रुपयानं विकलं, तर त्याला शेकडा नफा किती झाला, किती टक्के झाला, शेकडा नफा म्हटलं त्याने, मग आता शेकडा नफासाठी तुम्हाला लोकांना आताच सांगितलं मी काही क्षणापूर्वी, पर्सेंटेज लॉस पर्सेंटेज प्रॉफिट दोन्ही असेल, मग शेकडा नफा झालाय तुम्हाला लोकांना याच्यामध्ये, मग तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितलं मी, फरक फरक भागिले खरेदीची किंमत घ्यायची, काय घ्यायची, खरेदीची किंमत घ्यायची आणि गुणिले काय करायचं, 100 घ्यायचं, ठीक आहे. आता पूर्ण ऐका, आता फरक कुठला, या दोघातला फरक 350 392 फरक, तुम्ही म्हणाल मास्तर मग आम्ही 350 आधी घेऊ का 392 आधी घेऊ, मी काय बोलतोय, तू जे मोठं ते आधी घे, जे मोठं कोणतं आहे दोघातलं मोठं कोणतं आहे, 392, मग 392 बरं, मग मला सांगा हे कसं काय मोठं आहे, हे कसं काय मोठं आहे, कारण नफा झाला ना बेटा,
काय झालं इथं, नफा झाला की नाही, नफा झाला तर ही किंमत मोठी पाहिजे, तोटा झाला तर पहिली किंमत मोठी पाहिजे, हे कॉमन सेन्स आहे आपल्यासाठी, ठीक आहे. मग आपण काय करणार इथं, डायरेक्ट तोंडी या दोघांची वजाबाकी करणार, ठीक आहे, तोंडी वजा करणार. 392 मधून 350 गेले, वरचे फक्त राहिले फक्त 42 रुपये. मी तोंडी फरक काढला, तोंडी या दोघांचा फरक तोंडी काढा सगळ्यांनी, ठीक आहे ना. आणि भागिले खरेदीची किंमत किती आहे, 350 रुपये, 350 आणि गुणिले इथे 100 आहे. झालं, गणित सुटतं, आता विषय संपला गणिताचा, शून्याला गेला शून्य. बाकी तुम्ही लोक सक्षम आहात असं मला वाटतंय, तर 7 पाण्याने भाग जाईल का बघा, 7 5 35, 742 जातोय, करेक्ट, 7 पाण्याने भाग जाईल. मग इथं मी काय भाग दिला, 7 5 35, इथे 742, आणि इथं 5 1 5 आणि इथे 5 2 10, अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 6 × 2 म्हणजे 6 × 12%. हा झाला आपला काय, तर शेकडा नफा, शेकडा नफा झाला आपला, ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना, डन आहे, ओके, नेक्स्ट. हे झालं होतं, आता हे करा, आता मगाशी थांबवलं होतं ना गणितामध्ये मगाशी, आता हे गणित करू आपण, करा व्यवस्थित करा गणित. रोहितने त्याची सायकल 1230 रुपयांना विकली व त्याला 18% तोटा झाला, ठीक आहे, 18% लॉस झाला त्याला, ठीक आहे. जर त्याने सायकल 1600 रुपयांना जर विकली तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल, तुम्हाला लोकांना ओळखायचं आहे, नफा होईल का तोटा होईल हे कळतं लगेच काय ते बघा. रोहितने त्याची सायकल 1230 रुपयांना जर विकली आणि त्याला 18% तोटा झाला, जर त्याने सायकल 1600 रुपयांना जर विकली तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल, मग बघा ते काय काय दिलं तुम्हाला, तोटा होईल का नफा होईल का नफा होईल का, यापैकी काहीच नाहीये, ठीक आहे. गणित 2 in 1 आहे, गणित मी ते लिहून ठेवतो, इथं 2 in 1 गणित आहे, 2 in 1 गणित आहे. झालं का, सुटलं का सांगा फक्त, मी पोल घेतोय, मग आता पोल साठी सगळे रेडी आहेत, ठीक आहे, ऑन ए मार्क, गेट सेट गो, या सगळ्यांनी पोल मध्ये पटापट, बर 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 बर, पोल मध्ये या. 55% पोल दिला, शाबाश. ठीक आहे, 55% आहे, काही विषय नाही, मी तुम्हाला कन्सेप्ट न सांगतो पहिल्यांदा, आपण जसं करतो तसं सांगतो मला पहिल्यांदा, ठीक आहे. रोहिणीचा 1 नंबर लाय, प्रसाद चौधरीचा 2 लायत, विलास सनपचा 3 लायत, ठीक आहे. अभि सुनो 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 सुनो, गडबड नका काहीच, एकदम निवांत कारभार करू आपण, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. हे 2 in 1 गणित मी तुम्हाला क्लिअर करतो, गणित काय नेमकं ते, ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे गणितामध्ये तुम्हाला लोकांना, पहिला टप्पा काय दिलाय, रोहितने त्याची सायकल 1230 रुपयांना जर विकली तर त्याला 18% काय झाला, तोटा झाला. हे एक गणित आहे, ठीक आहे, हे एक गणित आहे. त्यानंतर जर त्याने सायकल 1600 रुपयांना जर विकली तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल, हे दुसरं गणित आहे, क्लिअर. पहिल्या गणितावरून तुम्हाला लोकांना ह्याची मूळ किंमत काढता येईल, कारण काय दिलंय, रोहितने त्याची सायकल जर 1230 रुपयांना विकली तर 18% तोटा होतो ना. मग आपण काय करतो माहिती नाही, उलट आहे ना पहिलं, बरोबर की नाही, आपण मी तुम्हाला लिहून दाखवतो, काय टेन्शन ना घेऊ, एकदम सोपं करू आपण त्याला. नवीन इज इक्वल टू जुनी, मी तुम्हाला कन्सेप्टने क्लिअर करतो, माझ्याकडे शॉर्टकट आहे जी, पण पहिलं कन्सेप्ट क्लिअर करा नवीन, कारण शॉर्टकट कधी लक्षात राहत नाही, पण कन्सेप्ट लक्षात राहते नेहमी, कारण आम्ही आतापर्यंत हा फॉर्म्युला नाही बदलला, बरं, मी तोच फॉर्म्युला ठेवला आतापर्यंत मी, ठीक आहे. नवीन इज इक्वल टू जुनी गुणिले 100 भागिले 100, ठीक आहे, असं काहीतरी आलं. मग काय म्हटलंय, रोहितने त्याची सायकल जर 1230 रुपयांना विकली, विकली म्हणजे तुम्हाला ही किंमत दिली इकडची, नवीन किंमत दिली त्याने, जर त्याने 1230 रुपयांना जर सायकल विकली तर आपल्याला जुनी किंमत काढता येईल ना, जुनी किंमतला आपण काय म्हणतो, याची मूळ किंमत, ठीक आहे ना, आपण त्याला एक्स म्हटलं तरी चालतंय. आणि मग आता इथे 100 वरती त्याला लॉस आहे का प्रॉफिट आहे बघा रे बाबांनो, लॉस आहे, 18% तोटा आहे. इथे साईडला लिहितो मी, ते एका साईडला -18%, कारण लॉस झालाय तो. मग 100 जर मी 18 कमी केलेले करणार, बघा लक्षात घ्या, मी 100 जर 18 कमी केले तर ह्या ठिकाणी तुम्हाला लोकांना असं येईल काहीतरी, इथे 18 कमी केले की या साईडला तुम्हाला लोकांना इथे 82 असं काहीतरी, 82 बरोबर आहे का बघा, अरे बरोबर आहे का, 82 कमी झालं ना 100, ठीक आहे, इथं भागीले झाला 100, ठीक आहे, एकदम साधं सरळ, काहीच नाही याच्यामध्ये. आणि मग आता तुम्ही 100 वर नेणार, 82 खाली नेणार, मग होतं काय बघा, आता
1230 हा 100 इथं गुणिले वर गेला आणि तो 82 इथून खाली आला. 82 इक्वल टू एक्स इक्वल टू एक्स. आता ठीक आहे, हे असं बघून घाबरू नका तुम्ही, अजिबात घाबरू नका. तुमची भीतीच घालून टाकतो, ती पुढे डोक्याला ताप करून ठेवतो. तुम्ही लोक नीट ऐका सगळ्यांनी, सगळ्यात बेस्ट होया. ह्याला भाग देताना बिंदास द्यायचा, बिंदास द्यायचा भाग. काय होईल ते होईल, मरत नाही माणूस, बिंदास भाग द्यायचा. ठीक आहे, बघूच आपण काय होतं ते. नीट ऐका सगळ्यांनी, काय होईल ते होईल, शेवटी चुकेल अजून काय होणार नाही, दुसरं काय होणार नाही. आपण समजायला भाग द्यायचा प्रयत्न केला, नीट ऐका सगळ्यांनी. तर याच्यामध्ये आपण पहिला दोनचा भाग देऊ, चला बिंदास इमानदारी दोनचा भाग देऊ आपण, कारण तेवढंच कळतं आपल्याला, बाकीचं कळत नाही. मग आपण दोनने भाग दिला, इथं बेचोक 8 आला, इथं बे 1 बी आला. ठीक आहे, इथं इथं बेसक 12 आला, पण इथं बे 1 बी आला. आणि इकडे बघा सगळ्यांनी, इथं एक एक बघा लक्षात घ्या सगळ्यांनी, एक वगैरे काहीतरी राहिला. बरं, बेसक 12 बे 1 बे, तर 10 आहे इथं, बे 5 10 आलं. बापरे, असं काहीतरी दिसतं आता. म्हणजे आता थोडंसं भीती वाटल्यासारखं व्हायला लागलं. मास्टर, मग आता आम्ही 615 ने भाग देतोय, आता आम्ही करू काय? मग तुम्ही काही करू नका, पुढच्या पानात तुम्हाला भाग देऊन दाखवतो. तुम्ही घाबरू नका, तुम्ही लोक 600 कशाला, 615 ला आपण कशाने भाग देतोय पोरांनो? 41 ने भाग देतो सर, 41 ने भाग देतो, 41. चला 615 41 ने भाग देतोय. डर के आगे जीते माउंटन ड्यू, डर के आगे जीते. ठीक आहे, बघा 41 ने आपण याला भाग देऊ. चला 41 एक 41 मायनस केलं, इथं एक शून्य आला, 6 मधून 4 गेले, 2 आला, इथं इथं 5 आला. अरे वा अरे वा, 205 41 पाडा घेतो, येतो खर्च येतो. 4 25 1 5 5 4 25 1 5 5 बघा ते 40 40 5 200 1 5 5 इथं 5 भाग जातो लेका, 5 भाग जातो. बघायचे बघा, 5 1 5 आणि इथं 5 6 20 205 तयार केला की आपण झालं, लागला जुगाड. तुम्ही घाबरला की संपला विषय. जो घाबरला नाही ना, जो डर गया वो मर गया. कारण आता बघा ना, आपल्याला पहिली भीती वाटली लिटरली, म्हणजे मी पण थोडं टेन्शन मध्ये आलो, हा भाग जाईल का नाही. मग विचार केला, हा जातोय भाग, हे काय द्यायचा भाग, घाबरायचं नाही. आणि शेवटी जाऊन जो नाहीच गेला तर पॉईंट मध्ये जाईल ना, एवढं काय टेन्शन घेता तुम्ही लोक. गेला ना भाग शेवटला, 15 भाग गेला ना बेटा. मग 15 भाग गेला म्हटल्यानंतर तुम्ही लोक इथे देऊन टाका, 41 ने इथे भाग दिल्यानंतर इथे 15 भाग लागला. आणि शेवटला 15 × 100 केलं तर आपली एक्सची किंमत किती आली पुराणी दिली तुम्ही वरती, एक्सची किंमत आली इथं 1500. ही आपली आली मूळ किंमत, म्हणजे आपली काय आली, खरेदी किंमत आली. लक्षात घ्या, ही आली आपली खरेदी किंमत, आपण ते खकी काढली खकी. ठीक आहे, आता पुराण नीट आहे का सगळ्यांनी, खरेदी किंमत आपली 1500 रुपये आली. तुम्हाला लोकांना टू इन वन गणित आहे, मी काय म्हटलं होतं तुम्हाला, टू इन वन गणित आहे. एक पार्ट झाला गणिताचा, आता दुसरा पार्ट आहे आपल्याकडे. दुसऱ्या पार्ट मध्ये काय म्हटलं गेलंय, जर त्याने ती सायकल 1600 रुपयांना विकली. मी कन्सेप्ट सांगतोय बरं बेटा, मला शॉर्टकट माहितीये, तुम्ही फक्त मजा बघा गणिताची काय ती. तुम्हाला कन्सेप्ट सांगून द्या, मला उघड डोक्याला ताप करू नका. शॉर्टकट सांगून मला माझा शांगपणा करता येईल, पण तुम्हाला नाही ना करता येणार. तुम्हाला कन्सेप्ट सांगू द्या मला पहिली, नीट ऐका फक्त सगळ्यांनी काय ते. मग इथं 1600 रुपयांना जर त्यांनी सायकल विकली असती, 1500 रुपयाची सायकल बेटा हा 1600 रुपयांना विकणार आहे. आता दुसऱ्या गणितामध्ये 1500ची सायकल 1600ला विकणार आहे, कळते का सगळ्यांना? तर त्याला नफा होईल का तोटा होईल? 100% भाऊला नफा होणार आहे, 100% नफा होणार आहे सगळ्यांच्या समोर आहे. 1500 रुपयाची सायकल बेटा 1600 रुपयाला विकायला लागला, त्याला नफा होणार आहे, बेसिक गोष्ट आहे. मग आता नफा कसा काढायचा, आता शिकवलं तुम्हाला लोकांना, पर्सेंट येतो पण शेकडा नफा, बरं, पर्सेंटेज प्रॉफिट कसा काढायचा, या दोघातला फरक घ्यायचा. आता शिकवलो तुम्हाला मागच्या गणितामध्ये, फरक घ्यायचा, फरक भागिले इथं खरेदीची किंमत घ्यायची, फरक भागिले खरेदी किंमत घ्यायची आणि गुणिले काय करायचं, 100 करायचा. फरक कोणातला घ्यायचा, या 1500 मधला आणि 1600 मधला फरक घ्यायचा. ठीक आहे ना, 1500 मधला आणि 1600 मधला फरक घ्यायचा. तो किती आला बाबांनो, 100 रुपये, फक्त 100 रुपये, नाम मात्र शुल्क पण 100 रुपये आला इथं. ठीक आहे, आणि मग खरेदीची किंमत किती आहे, 1500 रुपये. मग 1500 रुपये आपण इथे खाली ठेवली, गुणिले 100 दाखवलं, याचं जे काही उत्तर येईल ते आता आपण पुढच्या पानावर सॉल्व्ह करू. पहिली मांडणी करून घ्या, आपण पर्सेंटेज नफा काढतोय, मांडणी करून घ्या सगळ्यांनी प्लीज, मांडणी करून घ्या प्लीज 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 प्लीज, मांडणी करून घ्या सगळ्यांनी, डन आहे, ओके झालं. ठीक आहे, पुढच्या पानावर तुम्हाला करून दाखवतोय, पर्सेंटेज नफाच होतो एवढं कळालं आपल्याला. 100 उरलाय वरती, खाली किती आल्या बाबांनो, तो 1500 आलाय. ठीक आहे ना, खरेदीची किंमत आपण 1500 ठेवली बेस प्राइस, आणि गुणिले किती, 100, 2020 गेले, उरलं 15 आणि इथे 100, या दोघाला आता भाग देतो आपण. नीट लक्षात घ्या, भाग देताना इथे 5 3 15, इथे 5 2 10 20 आला, इथं उत्तर आलं फक्त आणि फक्त 20/3, 20/3%. आता 20/3% म्हणजे नेमकं काय, आता ऐका, 3 ने भाग द्या, चला फटाफट, 3 चा पाडा, 3 3 18, 3 18 बघा, 3 चा पाडा, 3 18, इथे 2 राहिले, किती राहिले, 2 राहिले, त्याला डोक्यावर ठेवायचं, 3% नफा होईल. 6.203 कोणता, पर्याय क्रमांक 3, 6.203%, विषय मिटला तिकडं. ठीक आहे, चला डन आहे, डन आहे. शॉर्टकट बिटकट नंतर, 10:15 सांगतो शॉर्टकट, आता नाही येडेच का तुम्ही, सगळं आता दिलं तुम्ही कल्टी मारणार मला. मग चला हे गणित करा, अजून एक सेम सेम गणित, सेम गणित,
चला चला चला, सेम गणित सेम गणित सेम गणित, लवकर 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 सेम गणित करा. थोडं कमेंट ऑन करतो रे, कोण सोंगेत रे, बटना दाबता ती घ्या, मारा ना रिपोर्ट फटाफट. चला मी कमेंट्स ऑन केला, कोण येते बघा रिपोर्ट मारायला. कोण आहे करण रे, करण जोरे का, तू शाहरुख कडे जाबे, तू काय इकडे. करण करण आहे, एकटा करण नावाचा व्यक्ती हा फक्त हा मारतोय. करण याला ब्लॉक मारा लवकर, रिपोर्ट मारा रिपोर्ट करणला. हा तू नाही बाबा, दुसरा करण आहे, नुसता करण आहे, करण सोळंके नाही आमचा, हा दुसरा करण आहे. कोण आहे चोंग्या बघा रे जरा. कुठून येतात बी लोक, थांबा थांबा, मी डायरेक्ट टेक्निकल टीमलाच फोन करतो. तुम्ही गणित संपवा फक्त, थांबा. या करण कोणी बघतो मी याला, कोण हा नेमका करण जोरचा भाऊ असणार आहे कोणतरी, 100% भाऊ का बहीण ती सांगता येईल तुम्हाला. चला गणित करा, शाबाश सागर देशमुख सर, मारला ना रिपोर्ट त्याला, शाबाश. करण कोणत्या करणला मारलं कळा ना, ज्याने ते हे केलं त्याला त्यालाच करायचं होता, शाबाश. ओके मारला ना रिपोर्ट, ओके ते होईल तिकडे घेतील ते बरोबर त्याला. चला एक वस्तू 2400 रुपयाला विकली तर त्याला 20% नफा झाला, तर तीच वस्तू त्याने 2600 रुपयाला जर विकली तर त्याला किती टक्के नफा होईल. झालं का, डन आहे डन आहे डन आहे डन आहे डन आहे. ओके चलो 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 डन, लवकर लवकर लवकर, जास्ती असते 1 मिनिट, अर्धा मिनिट अर्ध गणित, अर्धा मिनिट अर्ध गणित, 2 in 1 गणित आहे, नाही 2 in 1 गणित आहे. चला झालं, ओके ऑने मार्क, खूप सोपं आहे बरं, काही नाही त्यामध्ये. ऑने मार्क, गेट सेट गो. एक वस्तू 2400 रुपयाला जर विकली त्याला 20% नफा होतो, तर तीच वस्तू त्याने 2600 रुपयाला विकली त्याला किती टक्के नफा होईल. ठीक आहे चला, चालतंय काय विषय नाही, शॉर्टकट सांगून टाकेल तुम्हाला मी आताच, ते काळजी करू नका. एकाहत्तर टक्के फायनल पोल, 71%, शाबाश. रोहिणी तर 1 नंबरला आहे, प्रसाद चौधरीचा 2, विलास सानपचा 3, आता योगेश जाधवचा 4, मिस्टर पाठक 5, स्नेहलताई 6, राजनंदिनीताई 7, सागर पानसरेचा 8, अंकिताताई 9 आणि वैभवचा 10. 10 क्वेश्चनच्या अंती हे सगळे टॉप 10 आपले. ठीक आहे आता ऐका, हे गणित मगाशी सांगितल्याप्रमाणे जरी केलं तर काही विषय नाहीये. काय करणार आपण, नवीन किंमत इज इक्वल टू ती जुनी किंमत, मी जस्ट फॉर्मॅट सांगतो, शॉर्टकट पण सांगून टाकतो लगेच. 20% प्रॉफिट मारतो तो, 20% प्रॉफिट म्हणजे बघा इथं ऐका, या 100 आणि या 100 मध्ये कुठे तुम्हाला लोकांना माहिती, याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे लॉस असतो, याच्यामध्ये 20% प्रॉफिट 20% वाढवायचे, हा पहिला पार्ट आपल्या गणिताचा. इथं तुम्हाला लोकांना म्हटलं त्याने 2400 रुपयाची वस्तू विकली, आता 2400 विकली म्हणजे ही नवीन किंमत पाहिजे, एवढं तर कळलं पाहिजे. उलट गणित येते, 2400 रुपयाला विकली तर ही नवीन किंमत आहे, जुनी किंमत काय माहित नाही आपल्याला. आणि 100 मध्ये 20% जर आपण वाढवतोय, नफा घेतोय, तर इथे 120 येणार आहे आणि भागिले काय 100 आहे. चला हे वर वेळ काय असेल उलट सुलट करून टाका, 2400 गुणिले 100 जाईल आणि इकडचा भागिले 120 येऊन जाईल. मगापासून तेच करतो आपण, आणि मग ह्या शून्याला इकडचा 0 कॅन्सल, 12 × 12 इथं 12 × 24 आणि पुढचा 1 0 लागेल आणि मग एक्स ची किंमत आपली शेवटला असेल 20 × 100 म्हणजे 2000 पुराणू, किती आली 2000. आपण बेसिकने चालवलं बरं, 2000 आलं आणि मग तुम्हाला लोकांना आता टाईप यातला दुसरा पार्ट शिकवला, दुसरा पार्ट त्यांनी विचारलाय. दुसरा पार्ट काय बघा, जर तीच वस्तू त्याने 2600 रुपयाला विकली, किती रुपयाची वस्तू माहितीये का, 2000 रुपयांची वस्तू जर त्याने 2600 रुपयाला विकली, आता नवीन गणित तयार झालं, आता
2000 ची वस्तू जर त्याने 2600 रुपयाला विकली तर याच्यामध्ये त्याला प्रॉफिट तर होणारच ना, किती टक्के नफा होईल? मग आपण काय करणार, पर्सेंटेज प्रॉफिट मी डायरेक्ट सोडवतो त्या दोघातला फरक मगाच, आता 10 वेळा फॉर्म्युला लिहित नाही मी आता, चला गरज नाहीये, दोघातला फरक घ्यायचा 2600 2000चा फरक किती आला, 600 रुपये आला. आणि बेस्ट प्राइस कोणती घ्यायची, तर ही घ्यायची कधी पण, ही मूळ किंमत असते आपली, एक्स वाली खरेदी किंमत असते, तर इथे 2000 घ्यायचा आणि गुणिले किती रे बापा 100. सो ऐका सकाळी 2020 गेले, त्यानंतर आणखीन इकडचा 1-0 इकडचा 1-0 जाऊ द्या आणि मग आता जे काय उरलं तुम्ही लोक भाग देऊन टाका, इथं 2-1 इथं 2-3 6 10 आणि 3 गुणाकार 10 3 30 30% प्रॉफिट राहतं, 30% प्रॉफिट राहतं. आता शॉर्टकट सांगतो याची, हे लिहून घ्या सकाळी, मी मागच्याच मेथडने करून दाखवलं तुम्हाला बेसिकने, ठीक आहे ना. पुढचं घ्यायचं बरं आपल्याला, जाऊ नका तुम्ही कल्टी मारू नको. अशोकने एक वस्तू 2400 रुपयाला विकली, त्याला 20% नफा झाला, तर ती वस्तू 2600 रुपयाला विकली तर त्याला किती टक्के नफा होईल का? त्याने 2400 रुपयाला जर वस्तू विकली तर त्याला 20% नफा होतो, ठीक आहे ना. काय होतं, 20% नफा होतो, ठीक आहे ना. मग त्याने विचारलं तुम्हा लोकांना, जर का त्याने वस्तू 2600 रुपयाला विकली तर त्याला किती टक्के नफा होईल, असं आहे ना साधं सरळ. मग त्याने 2600 रुपयाला विकली तर किती टक्के नफा होईल, तुम्हाला एवढंच विचारलं गेलं बेसिक फक्त, ठीक आहे. आता ऐका सगळ्यांनी, तुम्हाला याची मांडणी सांगतो मी, प्रश्न लिहिला फक्त, हा प्रश्न लिहिला, हा फक्त प्रश्न आहे, हा फक्त प्रश्न आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. मग जर का मी मांडणी कशी करतो फक्त बघून घ्या, डायरेक्ट एक तीर मी आपण स्वीकार करते घ्या. 2400 रुपयाच्या वस्तूवरती 2400 रुपयाला जर वस्तू विकली त्यांनी, ऐका शॉर्टकट बघा, या फॉर्मॅटमधलं गणित पाहिजे. जर वस्तू 2400 रुपयाला विकली तर 20% नफा, तर 2600 2600ला विकली तर किती टक्के नफा होईल, बरोबर ना. असं काही तुम्हाला विचारलं गेलं किंवा असं पण होईल, 2400ला विकली तर 20% तोटा होतो, तर 2600ला विकलं किती टक्के नफा किंवा तोटा, व्हॉटएव्हर जे काय असेल ते. मग आता काय करायचं बघा, 2400 रुपयाला वस्तू विकल्या 20% नफा होतो, तर तुम्ही याच्या भागीले मध्ये एक जुगाड लावायचा, 20% नफा म्हणजे 120 करायचं, 20% ते लिहितो बरं साईडला मी, प्लस 20%, ठीक आहे, इज इक्वल टू. मग जर ती वस्तू 2600 रुपयाला जर विकली, 2600 रुपयाला विकली, तर इकडं या वस्तूची किंमत काय होईल, तुम्हाला फक्त इथे एक्स लिहून ठेवतो मी, किती लिहून ठेवतो, एक्स लिहून ठेवतो, बघा ऐका, किंमत काय होईल, ती 110 झाली तर 10% नफा, 120 झाली तर 20% नफा, 130 झाली तर 30% नफा, हे जे काय असेल ते 100च्या वरती जे असेल ना ते मोजायचं, बरं आपण लक्षात घ्या. ही शॉर्टकट अप्लाय करता आली पाहिजे, शॉर्टकट देतो पण अप्लाय करता आली पाहिजे. हा एक्स तिकडे जाईल 120 वरती 2400 खालती, नीट बघा सगळ्यांनी, फक्त बघून घ्या काय ते, हा एक्स आणि एक्स तिकडून इकडे उचलला मी इकडे आणला, 2600च्या बाजूला हा 120 तिकडे गेला वरती आणि इकडचा 2400 आला खालती, हा 2400 आला. आता आपण याला कटछट करून टाकूया, काय होईल ते बघू आपण. 2020 गेले, ठीक आहे, इकडे 2020 घालवा किंवा तुम्ही लोक तुम्हाला जमेल तसं, बरं. मग तुम्ही म्हणलं मास्टर आम्ही असं केलं इथं 12 भाग देऊन टाकला, ठीक आहे, मास्टरने तर असं केला, मास्टर आम्ही 2400 2400 केला, 2400 5 20 असेल, तुमची मर्जी बरं सगळी, 2400चा पाडा येत असेल तर करा, नाही तर 6 भाग द्या, 2 भाग द्या, 12 भाग द्या, माझं काय जात नाही, तुम्ही तुमच्या परीने करायचं. मला 2400चा पाडा माहिती, मी 2400 5 20 असे करून टाकलं, ठीक आहे. मग तुम्ही इथं काय करणार, 26 × 5 26चा पाडा येत असेल तर लिहून टाका काय असेल ते 130 वगैरे काय ते, आणि नसेल येत तर 5 गुणन बसा, 5 7 30 हातचा आला 3 5 × 2 10 आणि 10 3 13 इथं आलं 130, म्हणजे आपली किंमत किती बनली, 130 बनली. 130 बनली म्हणजे काय झालं, याला म्हणायचं 30% प्रॉफिट मारला आपण, काय केलं आपण, 30% प्रॉफिट मारलं. ज्याला शॉर्टकट कळली त्याने शॉर्टकट ने करा, ज्याला आपलं बेसिक कळलं त्याने बेसिक ने करा, शेवटी यांचं उत्तर 1 मिनिटात येईल, यांचं उत्तर 30 सेकंदामध्ये येईल, एवढाच फरक आहे दोघांमध्ये, बाकी काही नाहीये, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन सोपा विचारलाय, जस्ट बेसिक आहे. हे लवकर मिटवा, चला मला घरी जायचंय, परत घरी जाऊन जेवण करायचंय, परत उपास वाढायचा, परत शनिवारी आज माझा परत लेक्चर घ्यायचं, सव्वाला तुमचं पुढचे प्रकार पण घ्यायचे, परत एका फळ व्यापाराने 1 डझन केळी 35 रुपयाला खरेदी केली आणि 65 रुपयाला विकली तर त्याला किती टक्के नफा झाला. आता पर्सेंटेज प्रॉफिट किंवा लॉस नफाच होणार ना, किती रुपयाला विकली दिसते ना आपल्या तिथं, या डॅवानी करी ती नुसती, या डॅवानी करी ती प्रॉफिट फरक भागिले खरेदीची किंमत, हे भरा पटापट, चला किमती भरायत, गुणिले 100 फक्त पॉइंट बीट मध्ये असेल तर घाबरू नका, त्या पॉइंट बीटला बघून तुम्ही खूपच. चला झालं का, ऑन ए मार्क, गेट सेट गो. ७८% शाबाश, 78% 73% ठीक आहे. शेवंती तू शाबाश.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शाबाश. रोहिणीचा एक नंबरला आहे, प्रसाद चौधरीचा नंबर 2 आहे, योगेश जाधवचा नंबर 3 आहे, ग्रेट. विलास अनापचा नंबर 4, केतन भाऊ नंबर 5, कविताताई नंबर 6, अंकिताताई नंबर 7 आहेत, उद्धव भाऊ आमचे नंबर 8 आहेत, पप्पू सर आमचे नंबर 9 आहेत आणि किरण जगताप सर नंबर 10. हे किरण ते नाहीत बरं, ते मागाशी काही लोक बटनात आपतात ना, 2-3 असे नाव आहेत, अभि एक, किरण आहे एक, करण आहे, असे 3-4 नाव आहेत. पण हे आपले रेग्युलर लोक नाहीत बरं, हे टॉपर लोक नाहीत, हे वेगळीच लोक आहेत सगळी, वेगळीच लोक आहेत. त्याला काय करणार आपण, आता वेगळीच लोक आहेत सगळी ती. ठीक आहे, चला फरक, कोणातला फरक, 35 रुपये आणि 65 मधला फरक काढायचा. तो डायरेक्ट लिहा, 65 मधून 35 गेले, तुमच्याकडे 65 रुपये होते आणि आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही 35 रुपयाची गायच्या खरेदी केली, किती रुपये राहिले बघा, 30 रुपये राहिले. ठीक आहे, खरेदीची किंमत किती रुपये होती, 35 × 35 × 100. आता हे सॉल्व्ह करायला खूप सोपं आहे, काही नाही, 5चा पाडा वगैरे आला पाहिजे आपल्याला बेसिक, 5चा पाडा, 5 × 7 = 35 आणि इथे 5 × 7 = 30, शेवटला असं आलं काहीतरी आपल्याला, इथे 100 आणि 6 जर गुणलं तर उत्तर येतं आपलं इथे 600 / 7%. पण तसा काय ऑप्शन मला दिसा ना कुठं, तसा काय ऑप्शन नाहीच इथं कुठं, मग आपण 7 ने भाग देऊ. चला 7चा पाडा देतो कमीत कमी, 7 × 8 = 56, 7 × 8 = 56, यस 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 यस, 7 × 8 बघा लक्षात घ्या, 7 × 7 = 49, मग 7 × 8 = 56, 7 × 9 = 63 चालणार नाही, मग 7 × 8 = 56 म्हटल्या म्हटल्या आपल्या डोक्यात तूप पेटले पाहिजे. 8 वाला एकच ऑप्शन आहे, हा वाला ऑप्शन नंबर 2, हा नाहीये, हा नाहीये आणि हा नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं बाकीचे कुठं नाही करायला, मी कुठं सोडवलं बाकीचं, डायरेक्ट उत्तर काढलं 7 × 8 = 56. लक्षात घ्या, झालं गणित संपलं, पुढं नका करू तुम्ही, तुम्हाला कोणी सांगितलं पुढे लिहायला, 4 ऑप्शन देवाला दिलेत ना आपल्याला समोर तिकडं. ठीक आहे, तरी पुढे करायचं करा, हौस असेल तर. ठीक आहे, 7 × 8 = 56, 4 राहिला 40, मग 7 × 5 = 35, उरले 5 / 7, हे पण उत्तर बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आणि पॉईंट मध्ये काढायचं, पॉईंट मध्ये काढा, पॉईंट मध्ये काही 7 ने भाग दिला 7 × 7 = 49 आणि मग 1 राहिला 0, मग 7 × 1 = 7, संपला विषय. पण याला अप्रॉक्सिमेट म्हणायचं, कारण इथं थांबत नाही, हे अनस्टॉपेबल आहे, हे चलते रहेगा चलते रहेगा चलते रहेगा. ठीक आहे, चला आपण फिर मिलेंगे अभी थोड़ी देर के बाद, 10:15 टाइप नंबर 2 के साथ. ठीक है, मतलब टाइप नंबर 2 और 3, एक्चुअली टाइप नंबर 2 का जनरल गणित घेतली, टाइप नंबर 2 मे तुम्हारा लोकांना मी ते डबल डिस्काउंट वगैरह ना, डबल डिस्काउंट डबल प्रॉफिट मारलं. ठीक आहे, म्हणजे बघा, एका दुकानदाराने ना 1730 रुपयाची एक वस्तू होती, ठीक आहे, एवढी रुपयाची वस्तू होती, त्याच्यावर त्याने पहिल्यांदा 10% सूट दिली, काय दिलं त्याने, 10% सूट दिली, आणि त्याच्यानंतर परत त्याने त्याच्यावरती ना 15% वाढ केली, तर त्याला होणारा टक्के नफा किंवा तोटा किती. लोक काय करतात, 10% सूट दिली, 15% वाढ केली, मास्तर 5% नफा झाला, यांनी येऊ नका लेक्चरला माझ्या, हे 5% नफा वाले तुम्ही येऊ नका लेक्चरला, बाकीचे आहे फक्त. ठीक आहे, चला, ज्याला कळलं त्याला ठीक, नाही कळलं त्यांनी पोगो बघत बसा, टाटा, आपण फिर मिलेंगे, टाटा, 10:15 मिलेंगे बेटा, 10:15 PM को मिलेंगे. आणि जे जे लोक बटन आता बिनकामाची लेक्चर डिस्टर्ब करायला येतात आपले, मला वाटतं पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत लेक्चर कट टू कट सगळ्यांना कळलेलं आहे, आणि खूप गणित घेतले आपण हे टाइमपास न झाल्यामुळं, आणि जर टाइमपास केला या लोकांनी तर ह्यांना रिपोर्ट मारा सगळ्यांनी तुम्ही लोक, ह्यांच्यामुळे तुमचं नुकसान आहे, माझं काय नुकसान नाही, माझं लेक्चर मला आयुष्यभरच घ्यायचंय, पण तुमची एक्झाम 1-1.5 महिना वाढली, त्यामुळे तुम्ही थोडंसं सगळ्यांना जरा रिपोर्ट मारायला घ्या सगळ्यांनी, नाव दिसलं तर नावाला रिपोर्ट मारा तुम्ही, राईट ती साईडला ऑप्शन आहे बघा, राईट क्लिकचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक केला ना, 3 डॉट आहे साईडला, 3 डॉट त्या नावाच्या बाजूला, तिथे रिपोर्ट मारता येतो लोकांच्या नावाने, जो टाइमपास करता रिपोर्ट मारा सगळ्यांनी. ठीक आहे, मॅक्सिमम रिपोर्ट झाली की तो गेला उडाला, तो ब्लॉक होतो कायमचा तिकडून, मला माझ्याकडे ऑप्शन आहे पण मी मला त्यात वेळ नका घालवायला बिनकामाचा, मला शिकवायचं मला शिकवू द्या फक्त. ठीक आहे, चलो, धन्यवाद, मंडळातला आभारी आहे, आपण भेटूया 10:15 वाजता, टाटा.